पुष्पहार अर्पण करते, याचा त्यांनी स्वीकार करावा। थांबा, पण हा हार माळ्याकडून आणलाय की माळणीकडून? माळणीकडूनच आणलाय। हो हो, माळणीकडूनच आणलाय। मग हरकत नाही, घ्या ना घ्या। आणि हा गुच्छ, किती गोड सुवास आहे नाही? हो ना। आता आपल्या पुढे अध्यक्ष माईंचं भाषण होईल। हो हो। भगिनींनो, आता इतक्यातच आपण इतर महिलांची भाषण ऐकली। त्यांच्या बोलण्यावरून आम्हा बायकांना दिवसे दिवस संसार करणे किती कठीण होऊन बसले हे तुमच्या लक्षात आलं असेलच। बाजारामध्ये कांदे, बटाटे, गहू, तांदूळ, साखर यांचे भाव किती वाढलेत, हो ना? पण मी म्हणते त्यांचे भाव वाढेनात का दुकानात? त्याच्याशी आपल्याला काय करायचंय? फक्त आपल्या संसारात आपल्या नवऱ्याचा भाव वाढू द्यायचा नाही हे महत्वाचं। पाणी हो देते ना, घ्या। तुटपुंजा पगार? हो, तुटपुंजा राहिला तो त्याच्या तुटपुंजा पगारात संसार करायला लावतो हेच खरं दुःख आहे। त्याशिवाय तो तुमच्या तोंडाला तोंड देऊन घरात अनेक खाणारी तोंड निर्माण करतो। खरंय। आणि तुम्ही मात्र रात्रीचा दिवस करून त्याचा संसार चालवत असता आणि तो हक्काची बायको म्हणून रात्रंदिवस कसलाही विचार न करता संसार वाढवतच असतो।
म्हणते की नवरा नावाच्या प्राण्याला काडीचीही अक्कल नसते. नवरे सगळे गाढव असतात. बायकांना शहाणपणाने संसार करावा लागतो. म्हणून म्हणते की संसाराचं सुकाणू तुम्ही तुमच्या हातात ठेवा आणि मग बघा संसाराचं नंदनवन कसं फुलते ते. भगिनींनो, आता चारच दिवसावर दिवाळी आली. वामनानं बळीला पाताळात लोटलं अशी पुराणात कथा आहे. तुम्हीही नवपुराण निर्माण करून नवरा रूपी बळीला सदैव दूर लोटा आणि आपल्या संसारात दिवाळीचा आनंद कायम सेवत ठेवा. अरे सकाराम, त्या बांबूचा ट्रक आला की नाही? पत्र पाठवून 10 दिवस झाले. ते तर मागणी यायची सामान नसायचं. हा मरावे परी कीर्ती रूपे उरावे. या 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 हे दिवाळी जवळ आली ना, हे मध्येच काय झालं? हार्ड फेल. अरे चालेल, हे पा, एखाद्याच्या नावाची घंटा वर वाजली ना की त्याचा इथला खेळ संपला. ते जाऊ दे. सामान कोणासाठी? म्हणजे पुरुष का स्त्री? स्त्री असेल तर सवाष्ण का विधवा, पुरुष असेल तर म्हातारा का टणका? लवकर बोला, म्हणजे त्याप्रमाणे सामान करायला बरं. आईन उमेदीत गेला हो. समंजस होता बिचार. अहो सामानाचे भाव काय भयंकर वाढताय हल्ली. अहो म्हणताय काय, गेल्या महिन्यातच मी आलो होतो सामानासाठी, तेव्हा भाव वाढलेले नव्हते. अहो महिन्याचं काय घेऊन बसलाय, दिवसा दिवसाला भाव वाढतायत. हल्ली बांबू आसामात चालले, सगळ्या देशात दंगली उसळले. पेपर वगैरे वाचता की नाही? बांबूला हल्ली भयंकर डिमांड आहे बाबा. हे घ्या घ्या. अहो हे मटकं फुटलंय. अहो 4 आणे कमी द्या, नाहीतरी अर्धा तासात ते फुटणारच आहे. तुम्ही त्याच्यात पाणी नाही ना गार करणार. 62 रुपये 65 पैसे. नाव काय म्हणाल? खरे हो कमल आहे. खरे मेले कसे, खऱ्याला मरण नसतं. कसला मेला आमचा हा धंदा? एवढा दिवाळीचा सण तोंडावर आला पण त्याचं काही कौतुक नाही. कोण कधी मरतय याची वाट बघत बसायचं जन्मभर. होपलेस. शी महिला मंडळ आटोपलं वाटत, त्यांना हे सामान लागेलच की. कोण आटोपलं म्हटलं? महिला मंडळ. नाही नाही, तुम्हाला नाही, तुमचे 62 रुपये 65 पैसे. हे घ्या. तुझ्या ग गुलाबाची कळी. गुलाब गुलाब, तुझ्यासाठी गुलाबी चहा करून आणलाय. ठेव तिथ. अय्या आओ, हे पाहिलं का आमच्या महिला मंडळाचं पेपर मध्ये केवढं मोठं छापून आलं ते. मेले नो सकाळची कामाची गडबडीची वेळ आणि घरात पसारे टाकून निघालेत कुठे? लायनीला. लायनीला रेशन जाओ. इतक्या उशिरा ना? हो म्हणजे तिकडे लाईन वाढल्यावर लाईनीतल्या लाईनीत बायकांचे मुकडे बघायला बरं. ही टोपी आणि सदरा घालण्यात वेळ काढला, त्यापेक्षा नुसत्या गंजीवर गेला असता तर काय लाईन वाढली नसती होय तुमची. हे पहा, रेशन आणायला जात आहे ते काही मेहरबानी करत नाही माझ्यावर. तुम्हाला जिगवर लागताय ना गिळायला, म्हणून जात आहे. ते घासलेचं घ्यायला नसलं आधी गळी, ती सुद्धा मीच आठवण करून द्यावी लागते तुम्हाला. गाडीवर अक्कल नाही तुम्हाला. निघा आता, रेशन आणून टाका आणि घरातला पसारा ओरा, मग दिवाळीचं सामान आणून टाकायचं तुम्हाला. मेला सण वार आला की थोबाड बघाव, काम पडतंय ना. गुलाब, तू सारखं वसा वसा करून माझ्या अंगावर ओरडतेस. तू ते दिवस विसरलीस, तू विधवा होतीस, 4 घरी पोळ्या लाटून तू आपलं पोट भरत होतीस. मी तुझ्याशी लग्न केलं आणि तुला संसारात बसवलं. फुकट केलं नाही तू लग्न. मेले तिमलेले कणकेसारखे नुसते पाघळले होतात माझ्या मागे. पोळ्या लाटायचं काम मला दिलं. पण गुलाब, माझ्या गुलाबाच्या कळी गुलाब जा म्हणून एक पोळी कधी धड लाटू दिली नाही तुम्हाला. मेले वयाला न शोभणारे चाळे करीत होता त्यावेळी, म्हणून मलाच तुमची कीव आली. म्हंटल सगळ्याच पुरुषांना मी आवडते, पण त्यातल्या त्यात हा सज्जन दिसतोय म्हणून मीच तुमच्याशी लग्न केलं. त्यावेळी काही कमी डिमांड नव्हती मला. चांगली हप्त्यातून नव्या करकरीत साडीची घडी मोडत होते मी आणि जळलं मेलं. आता या 2 वर्षात एक जाड भरड लुगड नव म्हणून लागतंय माझ्या अंगाला. अहो तुमच्या अंगाला एक तरी नवीन लागलं, आम्ही आयुष्यभर सेकंड हँड. काय कपडे हो चोर बाजारातले. म्हणूनच आम्ही आता बायका संसार हाती घेणार आणि परिस्थिती सुधारणार. सुधारा तुमच्या मेल्याच्या भाजीच्या खोपटावर का माझा संसार सजणार आहे? करा
काय वाटेल ते करा. तुमच्याशी लग्न करून आम्ही गाढव बनलो आहोत खरे. जातो आता रेशनचे उकेरडे फुंकायला. सवय तुम्हाला संसार संसार हिरे बायको बाहेर काट करी किर किर फार नवऱ्याला होणाही थार. अरे गप तू काय हात पाहायला झाले त्याचा बोमला ना त्या काय तळून काढून चके सके कढई मध्ये सगळी काठी एक जात आईच्या वळणावर गेलेली आहे. त्या धृतराष्ट्रानं 100 काठी कशी काय सांभाळली ते काय नाही का परमेश्वरालाच ठाऊ. अरे गप गप निज निज माझ्या बाळा तुझ्या आईच्या पायात चाळा. बाबा आई केव्हा येणार? आई गेली चुलीत, आई बाहेर भिजी आणि बाबा घरात तळतो आहे दिवाळीची सेव भजी. काजी आहे का तुझ्या आईला? उद्या दिवाळी आली तोंडावर. आम्ही कामावरून दमून भागून यायचं आणि ही घरात झक मारी करायची. तो रामदास स्वामी शहाणा शुभ लग्न सावधान म्हटल्या बरोबर लग्नाच्या बोहल्यावरून पळून गेला आणि आम्ही गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. केशवाय नमः. नारायण नमः. माधवाय नमः. गोविंदाय नमः. अक्षदा व्हायच्या त्यानंतर फुलं व्हायची. फुलं व्हा म्हणा नमस्कार करा. हे माते लक्ष्मी. हे माते लक्ष्मी. माझ्या या धंद्याची. माझ्या या धंद्याची. भरभराट होऊन. भरभराट होऊन. तुझी म्हणजे लक्ष्मीची. तुझी म्हणजे लक्ष्मीची. माझ्या या धंद्यावर. माझ्या या धंद्यावर. सदैव. सदैव. कृपादृष्टी असू दे. कृपादृष्टी असू दे. हो भटजी बुवा. लक्ष्मी तुमचा आवरा बघू विसरलं पूजेचं. आमचे हे पूजेच्या निमित्तानं इथे एकदा चिकटले की चिकटले. तिकडे पाहुणे मंडळी आले त्यांच्या चहा पाण्याचं कोण बघणार? तिथल्या पसारा कोण आवरणार? आवरा ते सगळं तुमचं इथलं. बरोबर चला आता बडी जोडा. पैसा हुकूम झाला लगेच पाणी सोडा. वा भटजी तुम्ही भलतेच तयार दिसताय. नाही तुम्ही हा धंदा बदला आज लगेच तुमची वर वरणी लागेल. तुझ्या हटपा म्हणजे आत महिला मंडळाला दिसताय. अहो अध्यक्षन बहिणच्या घरच्या दिवाळीचं फळाचं आहे म्हणून असं करून घ्यावं लागतंय. अहो काही बोलताही येत नाही. दरवारे बाई हा लाडू आहे का सीजनचा बॉल आहे? हो अहो हिमेली करंजी सुद्धा तशीच आहे. मी तोंडात घातली मात्र गेली बघा माझ्या कसली कचकड्यासारखी कडकडीत करंजी आहे. हो जीभ कापली की माझी. बघू बघू आई गो मला काय झालं? काय आमच्या यांची पूजा अजून आटोपलेली नाहीये ना त्यामुळे घरची सगळी ड्युटी मलाच करावी लागते. हे काय सगळं करायचं तसंच हे घ्या ना घ्या. चौधरी बाई वरवण टाक कशाला. हा लाडू हा लाडू गुळाच्या पाकात केलेला दिसतोय. नाहीतरी हल्लीचा गुळ फारच चिकट हो नाही का वगैरे बाई? हो ना. आणि साखरेचा भाव तरी किती कडाडलाय म्हणून तो गुळाच्या अंगात नवरोबा संचरलाय. आहो हे फराळाच मी आमच्या यांच्या मित्रमंडळींच्या साठी खास राखून ठेवलं होतं. म्हणजे काय झालं दिवाळीच फराळाचं करायला मी यांना सक्तीनं बसवलं होतं तरी आणि हे असलं करून ठेवलं आणि चुकून ते तर तुमच्या समोर आलं. थांबा मी असल तुपातल्या फराळाचं आत्ता घेऊन येते. असल तुपातलं आणते आणते. मालकीनबाई मालकीनबाई तुमच्या म्हणण्याप्रमाणे पूजा आटोपली बरं का? बरं झालं चांगलं 2 ग्लास मसाल्याचं दूध पिऊन जा. हा आणि आमचे ही कुठे एका तिकडे गप्पा मारत बसलेत. मंडळी संसार आहे म्हणजे लक्ष्मी पूजनाच्या निमित्तानं का होईना पण एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही आमच्याकडे आलात याचा मला अतिशय आनंद. आज लोक कायम ठेवायचा एक लक्षात ठेवा शेवटी उपयोगाला येतो तो नाना नवरे. हो काय सांगू आमच्या वडिलांच्या वेळेला आमचा हा धंदा भयंकर तेजीत. हो दरवर्षी कॉलरा इन्फ्लुएंझा प्लेग टायफॉइड या साथी ठेवलेले. अहो वडिलांना जेवायला फुरसत नव्हती. काय म्हणता? हो आता खाली जागा माणसं सामान काढून द्यायला. कुणी मडक देत आहे कुणी बांबू देत आहे काय विचारू नका. काय त्यांनी या धंद्यावर आमच्या वडिलांनी आमचा हा आलिशान बंगला बांधला. पुढे संशोधक निघाले आणि त्यांनी रोग प्रतिबंधक इंजेक्शन चोरून काढली आणि आमचा धंदा उतरतीला लागला. अरे संसार आहे तसा आमच्या धंद्याला मरण नाही. जन्माला आला तो केव्हा तरी मरणारच. मरणारच आहे.
परमभवानीच म्हटलेलं आहे की पराधीन आहे जगती पुत्र मानवा. पांडुरंग 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 नाही असू दे. आता आमच्या कन्याचा मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवलेला तो आता सुरू होईल. कन्या आली वाटत. अहो काय मिल अहो आमच्या बाईसाहेबांचा वटुकू मला हो वटून या. आलो आलो सावकाश सावकाश. काय हो कसल्या चकाट्या पिटत बसला होता तुम्ही तिथं. काही नाही वेळ म्हणून थोडी ही कॉफी पिऊन घेतली. याला म्हणतात कामाचा आळस. इंडियन लोकांच्या या आळसामुळेच देशाची प्रगती होत नाहीये. हो म्हणून तर संतती नियमांची मोठी जाहिरात लावून ठेवली आहे दुकानाला की भीतीपोटी आळस करू नका दिवस रात्र काम चालू ठेवा. बसा. हो आता गप्पच बसायचं. आता संतती नियमांचा आपल्याला काय उपयोग. गाढव कुठचे उगीच गाढवासारखं काहीतरी बोलायचं म्हणजे काय. काय म्हणाला. नाही तुम्हाला नाही मला मला म्हटलं. जा माझ्या बेबीची तयारी झाली की नाही बघून या. आणि हो स्टेजला झाडू मारली. आता दोन झाडू मारले. ए रेखा माझा मेकअप कसा झालाय. वा अगदी छान. आज काही पाहुणे शिल्लक राहणार नाहीत काका. सगळेच्या सगळे खल्लास. मग एकड आहे तसं मुळी लांबून शॉक लागतो. अरे बापरे बाई ग तू लांबच राहिला आपल्या कॉलेजची क्वीन म्हणत. अगं बाई व्होल्टेज वाढून किती जणांचे फ्यूज उडवले तिने. पुरे झाले बाई त्या कॉलेजातल्या मुलांचा पुराण. या मुलांचा विषय आला ना आपले तर खोपडी चावत होते. मेले सगळे लोचत आणि कोडके. रेखा तुला सांगते आमची कार आहे ना तर मुद्दा म्हणून जवळ येतील आणि विचारतील प्लीज लिफ्ट देता का. मी त्याला चक्क सांगते. ओ मिस्टर पेट्रोलचा खर्च कोण तुझा बाप देणार. कोणाचं काय शिल्लक ठेवत नाही. आपलं काम म्हणजे एकदम बिन पाण्यानं चकाचा. दुष्काळ पडला तरी घाबरायला नको. माझी गिरायक पाहिजे असतील तर मी देते तुला तासायला. ओ डार्लिंग तासम पट्टीला मला माणसं कमी पडत नाहीत. हा आता पुरुष सलगी करायला लागला की आपण त्याचा साफ कचरा करून टाकतो. फार कचरा करू नको. झाडूवाले संपावर गेले तर आईलाच काम पडे. ना ना मुलींच्या मध्ये तोंड घालून तुम्ही बोलत जाऊ नका. उगाच नाही मम्मा तुम्हाला गाढव म्हणत. तिला म्हणते का गाढव पण तू म्हणू नकोस. या बायकांना हेच कळत नाही. आपल्या नावापुढे नवऱ्याचं नाव लावतात आणि त्याला गाढव म्हणतात. उद्या मॅटर्निटी होम मध्ये विचारलं मूल कोणाचं काय. चल चल तू बाहेर चल. लोक थांबले तुझ्या गाण्यासाठी. हा आले आले चला तुम्ही आले.
पोटी जन्म घेतला तिज पोटी आई आमची लक्ष्मी होती लालीन से लागित ओटी अग लालीन से लागित ओटी हाथ चला के पूरे तुझे निवडणु की ते मैदान निवडणु की ते मैदान साथ बाई ची घेऊन मरदा घेशी निवडणुक जिंकून तुम्ही लिहून दिलं होतं वाटतं गाणं का नाही छानच आहो हा शो एखाद्या पॉश थिएटर मध्ये केला असता माझ्या बेबीने तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला असत तिला नाही नाही बायकांनी घेतले असते तिला डोक्यावर पण पुरुषांनी तिकिटाचे पैसे परत मागितले असते काय म्हणे तिकिटाचे पैसे परत मागितले असते तुमची मेली बुद्धी तुमच्या धंदा एवढी शी हा काय मेला धंदा आमच्या महिला मंडळातल्या बायका नाक मुरडत असतात मी तर धंदाच विकून टाकणार आपण शेवटी महिला मंडळ कशावरून जाणार मी आणि माझं महिला मंडळ एवढ्या जाणार नाहीये समजलं आता गेले आपण मामा कसं काय वाटलं माझं का नाना मामा कुठे गेली ती आत गेली तिला एका जागेवर बसलं की मुंग्या चावतात काय नाना पुरुष हटाव कार्यक्रम कसं काय वाटला पुरुष हटाव येस पुरुष हटाव अगं तुझ्या मामानं मला हटाव म्हटलं असतं तर तुला हे जग दिसलं असतं का माझा ऐक त्या ममाच्या नादा लागून असले काही जिम्मे खेळू नकोस तुला एखादा खमका भेटेल खमक्या नाना तसा कोणी अजून जन्माला यायचंय बाबा या जगात वशिलेबाजीचं सर्टिफिकेट लागतं म्हणून ज्यांनी आपलं जीवन शिक्षणासाठी वेचलं त्यामुळे त्या मास्तरांच्या माझ्या वडिलांच्या पायावर हे सर्टिफिकेट मी कायमचं ठेवतोय आणि या सर्टिफिकेट शिवाय माझ्या हिमतीवर मिळेल त्या मार्गाने या जगात मी पुढे जाईन बाबा पण हे करत असताना तुमच्या नावाला कमीपणा येईल असं मी नाही वागणार नोकरी मिळत नाही म्हणून वैतागलास होय रे अरे आजकाल मुलींना सुद्धा नोकऱ्या मिळतात तू तर काय पुरुष आहे तरुण आहे चांगला थट्टा कट्टा आहे शिकलेला आहे मिळेल की आज ना उद्या नोकरी मी आहे ना तुझ्या पाठीशी तुझी आई अजून खमीर आहे मी आई चल पेढा कुठला असं मनाला लावून घेतात होय रे तसं नाही ग पण आज दिवाळी आहे सकाळपासून काही खाल्लं नाही थांब तुला फराळच आणते अगं पण माझं जरा ऐक ऐक अग वा 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 आई साहेब अहो आम्ही काय कमी दिवे लावतोय म्हणून तुम्ही आणखी दिवे लावताय लाव चला काय गेलं अरे हो नाथा तुला सांगायलाच विसरले काय ग शिपऱ्याहून तुझ्या मामाचं पत्र आले काय तुला पत्र आलं मला वाटतंय 14 पत्र असावं नाही तर आई मला सांग या मामाला दुसरा उद्योग काय दोघच नवरा बायको ना मूल ना बाळ मुबलक पैसा आहे बाग आहे जमीन आहे एवढा मोठा वाडा आहे यानं नुसतं बसायचं आणि मोडक्या तोडक्या अक्षरात खरडायची पत्र मजा आहे बुवा यांची अरे जसं काही मामाकडून सगळं बघून आल्यासारखं सांगतेस की अग आई तू सांगत असतेस ते ऐकलंय मी अरे नाथा तुझ्या मामा मैंना खूप वाटत आपण त्यांच्याकडे यावं राहावं पण तुझे वडील स्वाभिमानी होते ना म्हणून मी भावाचा कधी आधार घेतला नाही ही गोष्ट त्यांच्या मनाला फार लागली म्हणून त्यांनी मुद्दाम पत्र लिहिलंय की ह्या दिवाळीला तरी या अरे तुझे मामा मामी खूप प्रेमळ आहे तू एक दिवस त्यांच्याकडे राहिलास ना तुझी खूप करमणूक होईल हा
आता पोवाड झालेल्या तोंडानं आम्ही तुझ्याकडे एक मागणं माग, नाही म्हणायचं नाही. अरे बोल तरी. तू मुंबईला राहिलीस, शिकली सवारलीस, लेखाला शिकवलंस, समज झालं. आता मुंबईचं नाव काढायचं नाही. काय वो होय, आता तुम्ही दोघं भीतच राहा, आम्हाला भी पोरबाळ नाही. काय ते समज तुमचंच आहे. होय मामा, कसे काय आम्ही तुम्हाला परके नाही, पण इथं राहण्याचा आम्हाला आग्रह करू नकोस. नाही म्हणजे इथं राहणं आम्हाला नाही जमायचं. तू मध्ये बोलू नकस. ही शांत आहे, तिचा मी थोरला भाव आहे. आम्ही भाव भन काय ते ठरवू. हे बघ मामा, आईला इथं राहायचं असेल तर खुशाल राहू दे, मला मुंबईला गेलं पाहिजे. इथं असं आरामात जगणं मला नाही जमायचं. बघ दादा, हा आपल्या वडिलांच्या वळणावर गेलाय, तो ऐकायचा नाही. अगोदर शांती आहे, तू असं कसं म्हणतेस? आमची माया येडी आहे, आता तुम्ही काय विचार कराल का नाही? दादा, वहिनी, तुम्ही मनात लावून घेऊ नका. आता आम्हाला जाऊ द्या. नाथा नोकरी लागला कि मी थोडे दिवस इथे येऊन राहीन, मग तर झालं. जावा नाही तर काय बी करा, आम्ही तुमच्याशी बोलायचंच नाही ठरवलंय. यांच्या संगत बोलायचं नाही बरं का? मामा, ए मामा, असं रागवायचं नाही बुवा. अरे असं काय करतोस? तुझ्या या भाच्याला काहीतरी कर्तबगारी करून दाखवायची आहे, मोठं व्हायचंय, नाव लौकिक कमवायचं आहे. मामा, मी नाव कमवलं कि तुला आनंद होईल की नाही सांग बु. अरे माझ्या भाच्या, अरे तू नाव बिळावलंस तर हे आबाळ ठिंगण होईल बघ तुझ्या मामाला. अरे तू गाजारवाड झाल्याच्या टप्पाला आलं तुझ्या आईच. त्या दिसाला आम्ही अख्ख्या गावात फिरून छान पेड वाटलं. गाव तर मी बी होते की यांच्यावर पेड वाटायला, एकेकांना मुठी भर भरून पेड खाल्ल्यात. मग मामा, तसा योग परत आला पाहिजे का नाही? काय मामी, अरे मग मला काही तरी करून दाखवू दे. ठीक आहे मामा. तुझा राग गेला का नाही? तसा नाही जाणार. आता जेवण झालं की तुला माझ्या संग लागोलाग निघायचंय. कुठं? अरे रातला गावाबाहेर चंद्रावळीचा तमाशा उभा राहणार आहे. तुला धावतो चल. ऐकलं का? रातला चंद्रावळीच्या नाच गाण्याला जावं म्हणतोय. जाऊ का? दादा, सगळ्या गोष्टी अगदी बायकोला विचारून करतोस नाही रे. ती आदांगी आहे. संसारात समज एकमेकाच्या इच्छेनं व्हायला पाहिजे, तवा संसार सुखाचा होतो. मग काय म्हणता? जावा की? मागल्या वेळेला चंद्रा गावात आली होती तेव्हा तुम्ही तिला घराकडे जेवायला बोललेलो होता सा. आता चरला आडू बांधून देते, घेऊन जावा बरं का? ऐका, काय झालं? माझ्या कमराला कमराला लटक भरली, माझ्या कमराला कमराला लटक भरली, माझ्या कमराला लटक भरली, माझ्या कमराला लटक भरली. रात पुनवेची जागून सरली सरली बाई सरली, गोरे अंगाला खप अंगाला काजळी धरली, माझ्या कमराला कमराला लटक भरली. Thank you.
विष मदनाची मदनाची पुट्टीच भिंडी माझ्या कमरला कमरला लटक भरली माझ्या कमरला कमरला लटक भरली. कस काय वाटलं पाखरू? पाखरू? अरे मामा तुझं काय वय काय पाखरू वगैरे काय काय? अरे वयाला काय झालं? मी अनका आणि इस्वामित्राच जेव्हा झ्यांगाड जमलं. अरे शुक काय करतोस? तेव्हा इस्वामित्राचं काय वय होतं का रे झ्यांगाड करायचं? चुकलं आमचं. म्हणजे देवानं केलं की वाढ आणि माणसानं केलं की नावस वाढ. वय अरे सोड रे काही खरपड ओरडू काय चंद्र. या चंद्राबाई आज तुमचं नाचगाणं लय बिया झालं बघा. खरंच आमच्या काळजात काळजात लचक भरली. पुरे झाले तुमचे थट्टा संपतरा. म्हणले एवढं मोठं माणूस आज नाचगाण्याला आलंय तेव्हा गाणं ठसक्यातच व्हायला पाहिजे. हे आणि आज कोण साहेब आणलेत बरोबर? चाल विसरलोच बघ तुझी धुंदी डोसकी शिरली म्हणजे समजा इसरायला होत बघ. काय बोलतो? अरे घबरा रे तू तुमची ओळख घालून दिली. हा माझा भाचा म्हणजे नोकर. हा लय मोठा शिकून का हजारवाड झालेला आहे. याच नाव नाता. नमस्कार. नमस्ते. हा मुंबईला असतो लय मोठ्या अफसराच्या जागेवर ह्याची भरती व्हायची. काय म्हणताय सा? आओ तुम्ही आमच्या मामाचं बोलणं मनावर घेऊ नका. अहो मुंबईत कचऱ्यासारखे ग्रॅज्युएट पडले. एवढ्या मोठ्या आवाढव्य शहरात नुसत्या शिक्षणानं नोकरी मिळते. आमच्या धंद्याचं बी असंच झालंय. कुणाला कशाची कदरच नाही. सध्या जिकडे तिकडे सिनेमा झालेत फुकतात नाच गाणं बघायला मिळालं तरीही गर्दी करतात. आणि कणात बांधून छान कमाई करावं म्हटलं तर खर्च बी निघत नाही. मग तुम्ही सांगा इतक्या माणसांचा फड आम्ही चालवायचा कसा? अग चंद्रा आता आठवण झाली बघ. कसली हो? आमच्या बायकोनं हे लाडू दिलेत तुझ्यासाठी. या बया म्हणजे माझ्या वहिनीने लाडू धाडलेत व्हय. झालं म्हणजे हिच्याकडनं लाडू मिळायला वर आम्हाला भाव बनून मोकळी झाली. तुला तसंच पाहिजे साहेब. आ करा का पहिला लाडू तुम्हाला. आमची गरीबाची ओळख ठेवा म्हणजे झालं. अरे तू असा काय तू आण बघत उभा राहिलाय. मी काय करू काय? अरे बाईची जात नाही चला कसती. बाप या किती पाण्यात आहे याचा अंदाज घेती. अरे तू मी उचल की एक लाडू आण घाल तिच्या तोंडात. बरं वाटलं असेल. आता म्हणावं काय आमची ओळख काळजाच्या कपाटात बंद. त्या माणसांचा फळ आम्ही चालवायचं कसा? अग चंद्रा आता आठवण झाली बघ. कसली हो? आमच्या बायकोनं हे लाडू दिलेत तुझ्यासाठी. या बया म्हणजे माझ्या वहिनीने लाडू धाडलेत व्हय. झालं म्हणजे हिच्याकडनं लाडू मिळायला वर आम्हाला भाव बनून मोकळी झाली. तुला तसंच पाहिजे साहेब. हा करा का पहिला लाडू तुम्हाला. आमची गरीबाची ओळख ठेवा म्हणजे झालं. अरे तू असा काय तू आण बघत उभा राहिलाय. मी काय करू काय? अरे बाईची जात नाही चला कसती. बाप या किती पाण्यात आहे याचा अंदाज घेती. अरे तू मी उचल की एक लाडू आण घाल तिच्या तोंडात. बरं वाटलं असेल. आता म्हणावं काय आमची ओळख काळजाच्या कपाटात बंद करून ठेवा असं म्हणावं. अरे मामा धंद्यातल्या ओळखी अशा काळजाच्या कपाटात ठेवायच्या म्हणजे बाईंच्या हृदयात एक आपल्याला अख्खं गोदरेजच कपाट बसवावं लागेल. देवा परमेश्वरा रामा अरे पांडुरंगा श्रीरंगा नमस्कार रे देवा सांभाळून घे आजचा दिवस सुखा समाधात जाऊ दे परमेश्वरा. नमस्कार रे देवा तुला. हे रे बाबा उद्भत केला तिकडे बस. समाधान लॉन्ड्री और समाधान तुमच्या लॉन्ड्रीत कपडे धुतात का हजामती करतात? बाई आपण कशासाठी आला आहात? काय म्हणाला? नाही म्हटलं एवढा माझ्या हातातलं काम हटपतो आणि मग निवांतपणे आपल्याकडे पाहतो. मला एक मिनिट सुद्धा थांबायला वेळ
पण बाई असं काय करताय तुम्हाला, जर इतकी घाई होती मग याच्या आधी नाही का यायचं? म्हणजे तुम्ही आल्यावर तुमच्याकडे लक्ष द्यायला माझे हात मोकळे तरी असायला हवेत की नाही? तुम्ही मला समजलं तरी कोण? आगीचा बंब। मला काय म्हणायचंय की आगीचा बंब सुद्धा वेळ प्रसंग बघून थोडा वेळ थांबतो, पण तुम्ही आल्यापासून तुमचं आपलं ते ठण 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 चालूच आहे। माझी नवी इम्पोर्टेड साडी काढली हो, खैबर किंडी सारखं चक्क भगदार काढून ठेवलं। मी आपला आभारी आहे, आतापर्यंत इतिहासात मी खैबर खिंडीचं वर्णन फक्त वाचलं होत, आज आपल्यामुळे साक्षात त्याचं दर्शन होत आहे। ते काय नाही, तरी म्हटलं होत दिवसभरात काय भानगड करू नकोस म्हणून। नाही काय नाही, मला काय म्हणायचं बाई, ही तुमची साडी मला तरी काय इम्पोर्टेड दिसत नाही। बसतो बाई, तुम्ही एक काम करा, ही साडी इथे ठेवून जा, मालकाला एक इतर दाखवतो, ही खैबर खिंड तुमची, लॉटरीच्या नियमाप्रमाणे याचे अर्धे पैसे तुम्हाला नक्की परत मिळायला हवेत। काय अर्धे पैसे? यस। ओ मिस्टर, ही साडी मी काय लिलावात घेतलेली नाहीये आणि तुमच्या दरात भीक मागायला सुद्धा आलेली नाही, पण अर्धेच पैसे देऊन टाकू, या साडीतून तुमचा 4 महिन्याचा पगार नक्की सुटेल। ह्या तुम्हाला ठेवून लॉन्ड्रीत काम करतो आणि स्वतः लँडलॉर्ड समजतो मला। ए खैबर खिंड, मी सुद्धा इथे ते दान सुटे गिराण करत नाही थांबलेलो, हे तुमचं जुनं वस्त्र दान घ्या, आम्हाला नको। ना काय समाधान झालं, मेल्या लोकांना कसलं समाधान देतात कुणाच ठोक। ओ खैबर खिंड, तिच्या आईला सगळं किचाट, मावशी अगं तुझा पत्ता शोधून काढता काढता नाकात दम आला माझ्या, शेवटी कोणीतरी म्हणालं अंत्यविधी सामानाच्या दुकानांचा तिथं राहतात ते। अरे पहिल्यांदा मी तुला ओळखलंच नाही बघ, असं कोण एवढा हिरो येऊन दारात उभारायला, तुम्ही कशाला आला तिथं? नाही म्हंटल परदेशी बनावटीची मोटर येऊन कोण पाहणार आहे आमच्याकडे? धार आलेच लगेच मागोमाग बघायला, दुसरा तिसरा कोणी नाही हो, सख्खा भाचा येतो माझा, जया मेला संशय स्वभाव। जातो जातो जातो। मावशी अगं काकांची ओळख नाही करून दिलीस तू माझी? शी 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 शी, तुझ्या अशी आणि त्यांची ओळख का? तुमच्यात काहीतरी आरा दिसतोय। अरे तुझ्या अशी ओळख करून देण्याच्या लायकीचे आहेत का ते? जाऊ दे, आमच्या घरात ही रोजची कटकट आहे, काही अर्थ नाही त्याच्यात। बर कारे बंड्या, तू काय घेणार, कोल्ड कॉफी की टी रे? ए भंकसपणा नको हा मावशी, चायला तू मला काय फरका समजतेस? नाही हा बंड्या, काहीतरी घेतलंच पाहिजे। अरे कितक्या वर्षांनी तू आमच्याकडे आलास, तुला आठवतं लहान असताना तू आईच्या कडोर बसून एकदा आमच्याकडे आला होतास, तेव्हा तुझ्या सगळ्या अंगाला खरूच झाली होती आणि सरकाय करून रडत होतास। आईला तेवढे आमची तंत्रोळीचा मावशी, पण आता आपली तब्येत फर्स्ट क्लास आहे, एकदम फिट। असं द्या असं दिसते छान, पण हे बघ बंड्या मी तुझं काही ऐकणार नाही, तू काहीतरी कोल्ड तरी घेतलंच पाहिजे, मी मागवते। आहो आहो इकडे या। काय हुकूम आहे? 2 मँगोलाच्या बाटल्या घेऊन या तुम्ही समोरच्या हॉटेलातून। दोन? येस, आमच्या दोघांसाठी। हा हे बघा, येताना स्ट्रॉ आणायला विसरू नका। हा त्या नळ्या, 2 मँगोला 2 स्ट्रॉ, 2 मँगोला 2 स्ट्रॉ, 5 मँगोला 2 स्ट्रॉ। मावशी परवा तुझं पेपरात छापून आलेलं भाषण वाचलं, आईला तुमच्या मंडळानं नवरे लोकांची कसली वाजवून टाकली आहे। आता तू सांग पंड्या, नाही म्हणजे करायचं तरी काय? अरे बायको म्हणजे हे मेले नवरे समजतात तरी काय? यांच्या 18 विश्व दारिद्र्य, आम्ही आमचा तारुण्य सडवून काढायचं हे किसाटच। मावशी फॉरेन मध्ये असलं काही भंकस नसतं, तिथं कुणीही कुणाचा गुलाम नसतो। अय्या म्हणजे तू फॉरेन मध्ये असतोस? हो नो, इंडियातच। अगं माझा इथं फार मोठा बिझनेस आहे। हो तेच म्हणते मी, कारण बंड्या तू मराठीत दुसरीत का तिसरीत असताना नापास झाल्यावर शाळेतून काढून टाकलं होतं ना मास्तरांनी? ए अगं शिक्षणावर काही सुद्धा अवलंबून नसतं ग। अगं मावशी माणसामध्ये गट्स पाहिजेत, गट्स। पैसा कमवायला ब्रेन लागतो। मावशी तुझा हा हिंदूंच्या अंत्यविधीच्या सामानाचा धंदा तिच्या तिच्या आईला आपल्याला बिलकुल पसंद नाही। अरे मला तरी तो होपलेस धंदा कुठं आवडतं, घटला मेला तो धंदा, धंदा धंदा तो। अगं
आपल्या मायबाप सरकारनं पब्लिक लोकांच्या सोयीसाठी हाय क्लास धंद्याच्या इतक्या एक एक टॉप स्कीम्स काढलेल्या आहेत, फक्त साला राडा करता आला पाहिजे. कोण करता काय? माझ्याशी गाठ आहे पंड्या, समजतो कोण स्वतःला. आमच्या घरात येऊन रुबाब काय आहे काय खोल. नवरा म्हणजे गाडव काय? समोरच्या हॉटेलातून दोन मँगोला आणा. तुमच्या बापाचा नोकरच का नाही? परगोलॅक्स जुलाब की मीठी टिकिया. उद्या बघा हवं म्हणायला वेळ मिळणार नाही, तिथेच मुक्काम करावं लागेल. बंड्याला म्हणाव भर पिपाट पाणी. उद्या मावशी तू म्हणशील तर तुला असला चॅप्टर धंदा खोलून देईन. काय झालं? चॅप्टर धंदा. पैसा म्हणशील ना तर साला फावड्यानं माती सारखा ओढशील ग. कुणाची झिकझिक नाही, किचकिच नाही, हार्ड मनी. महिन्याभरात बंगला बांधशील, ब्रँड न्यू इम्पाला कार घेशील. आहेस कुठे? महिन्याभरात? अरे काय खरं बोलतोस ना तू बंड्या? अरे खरं म्हणजे यात तिकडं बाजीवाले काही नाही. साला एकदम रॉयल धंदा. कसला धंदा म्हणाल बंडू? पण म्हणजे सट्टा बिटिंगचा का नारिंगी मोसंबीचा? तुम्ही मध्ये मध्ये बोलत जाऊ नका. तुम्हाला काही धंद्यातलं कळते का? नाही. तुम्ही आपल्या बाटल्या फोडून द्या. फोडूनच आणल्यात. हा तुम्ही घ्या. तुम्हाला काय अक्कल आहे? आधी पाहुण्याला द्यायचं. तुम्ही घ्या. नाही नाही तुम्ही घ्या. तुम्ही तुम्ही गप बसा. थँक्यू. रॉंग नंबर. अगं मावशी यानं काय आमचा घसा ओला होणार आहे थोडा? बडबड घ्या. तुमचा घसाच काय सगळं ओला होईल, काळजी करू नका. नाही मी बाहेर आहे, काही लागलं तर बोलवा. गोविंदा पीप भरून ठेव रे, पाणी गेलं की पंचायत होईल. चेअर. अरे हळू हळू खचका लागेल, थंड आहे ना. मामा मामा आपल्याकडे ब्रँड न्यू कार घेऊन कोण आले गं? माय गॉड मामा धक्काच बसला मला. मला वाटलं कोणीतरी आंधळा बसलाय, पण तो शाळेच्या मदतीसाठी. भंकस तिच्या आईला. सॉलिड जोक. आंधळा नाही काही तो आपल्यापेक्षा डोळस आहे. अच्छा बरे का, मी ओळख करून देते. ही माझी एकुलती एक मुलगी मधू. हाय. हाय मधू म्हणजे स्वीट. आणि हा बंड्या. मामा क्लीन बॉल झाला सकट त्रिफळा चिवण चेहरा दिसतो नाही का यांचा? आईला इथे गुबलीलाच दांडी उडाली. तुम्ही प्लीज सिट डाऊन करा ना. ओ थँक्स. बस आणखीन घेणार थोडा मँगो. आईला हा काय राहा झाला? काय म्हणाला? काही नाही काही नाही. मला वाटत मावशी मी आता निघतो. का रे एवढ्या घाईने निघालास? छे छे आज मी तिला जेवल्याशिवाय सोडणार नाही. मी तुमच्या शेजारी बसली म्हणून तुमच्यात काय करंट सुरू झालाय काय? नाही नाही मावशी जेवायला मी तुझ्याकडे पुन्हा केव्हा तरी येईन. असं कसं, आज तू पहिल्यांदा आलाय, मी तुला जेवल्याशिवाय सोडणार नाही. अरे शिकरण पोळी आता करते. नको मावशी, माझी दुसरीकडे अपॉइंटमेंट आहे, ती मी साफ विसरलो होतो. मला तर जाऊ द्यायचं होतं तुमच्याकडे. हे का काय हवं म्हणाला? नाही नाही माझी प्रीतकेस. मावशी तुझ्या मंडळातल्या दोन बायका आपल्या धंद्यासाठी बोलावून ठेव. कशा पैशाचा धंद्याबद्दल आपण मागून बोलूया. बरं आहे ना? थांबलास तो. पण मला मला सुटलो बा, सोय होते म्हणून निभावलं, नाही तर भलते वांदा आला असता. कुठलं का पाणी साहेब? तू आज आपलं मोठंच काम केलास यार. साहेब अहो सोय होती म्हणून केलं, मी काय घरातनं पाणी आणून दिलं का तुम्हाला? हाई बंदी नको यार. घे हंकस तिच्या आयला ठेव म्हणतो तर. तू मोठाच खानदानी इमानदार नोकर दिसतोस रे. हा साहेब आपण खानदानी आणि इमानदार तर आहेत. आपलं एक छोट काम करा, आपल्याला कुठतरी एक नोकरी द्या. म्हणजे ही नोकरी तू सोडून देणार? ही कसली नोकरी आली आहे साहेब, बदलीचं काम करतोय. असल्या रोज बदलीच्या काम करून एक काम आलाय बघा. तसे माझ्याकडे जॉब खूप आहे. आपल्याला एक द्या. एक नवीन बिझनेस ओपन करतोय, त्याचं जमलं की तुला कळवतो. नक्की साहेब. नक्की सलाम साहेब. नाही मी पगारच घेतो की. कठीण 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 किती पुरुष हृदय बाई, कठीण 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 किती कठीण हृदय सुद्धा पागळलं पाहिजे असं मॉडर्न म्हणून यायला सांगितलंय नवरे बहिणी. या धंद्याच जमलंच पाहिजे असं म्हणतात. या महागाईच्या दिवसात या भाजीच्या धंद्यावर दोन माणसांचं जेवण मोजून मापून करावं लागतं. देवा
दोनाचे तीन कधी होणार आहेत रे? दुकानात जावं, गिराईक विचारत, संसारे मामा तुमच्या संसाराच्या वेळेला भोपळा कधी लागणार आहे? आमच्या विलीला भोपळा लागायला भोपळ्याला वेळ तर हवा, आमचा भोपळा सदा बिझी. पोट कापलो नाक कापेल तेव्हा कळेल. गुलाब गुलाब माझं बोट कापलं गा. कापायचं कापायचं, आज मला लुगड नाही ना माझ्या अंगावर, तिकडे लक्ष लागलं असेल तुमचं. हे कप्तान डोळ्यात खूपच असेल तुमच्या. गुलाब काय बोलतेस, संसारी माणसाला हे शोभत नाही. तू आता किरस्तावाचा धगा करून लिहिणारेस का? आम झाकलंय ना मी सगळं, उघड तर नाही टाकलेलं. उघड नाही म्हणजे हे सगळं काय गोल मोकळं मोकळं? चाळीतले लोक काय म्हणतात माहितीये? काय म्हणतात? लोक म्हणतात मामानी मामीला मोकळी सोडली. म्हणू दे, खुशाल म्हणून दे, मी मोकळीच आहे. मेले भाजीवाले काय भाजीवाले? आणि तू काय इंग्लंडला जन्माला आलीस काय? ए तू पोळ्या लाटणारी स्वयंपाकीन बाई आहेस हे विसरू नकोस. असू दे, सारखं सारखं काही हिणवायला नको की मला. बायकांची कर्तबगारी काय आहे तेही दाखवणार आम्ही तुम्हाला. आम्ही की नाही एक नवीन बिझनेस काढणार आहोत. लक्षण दिसत आहेत, काल तू नुसतं फडकं गुंडाळून चाळभर हिंडत होतीस. फडकं कप्तान म्हणतात त्याला. कप्तान? तरी चाळीतले लोक मला विचारत होते तुमच्या संसार नौकेचा कप्तान बदलला काय म्हणून. काय हे बघा, मी बाहेर जात असताना उगीच कितकित करत जाऊ नका माझ्या मागं. हे सगळं करते ते तुमच्या संसारासाठीच ना. तर तर मेला जळून जळून कोळसा होते तुमच्या अंगाचा. तरी बरं, मी एकटीच कुठे बाहेर जात नाही, त्या शेजारच्या गरवारे बाई नेहमी असतात माझ्या बरोबर. ते आणखीन वाईट. यांचं मला सगळंच काम उडाण टप्पू सारखं. छत्रीवाल्याकडनं छत्री रिपेअर करून आणा म्हणून सांगितलं होतं, पण तेवढं सुद्धा झालं नाही यांच्या हातून. आता उन्हाची बाहेर कशी जाऊ मी? कुठे उलटलेत कोणास ठाऊक. आहो चला बघू कपडे कुठे आहेत तुमचे, आणा. आलो आलो. एकतर यांची कटकट ऑफिसची कटकट, खालचं दाखलं वरचं कुठे आहे? अनबू इकडे आणा लोक. तू आता फणी कसली काढते आणखी? हात घाल बरं, हातात पाय पाय हात घाल तू. काय काय करते? आलो 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 आलो. काय कटकट आहे हे बघ, तू ह्याचे कपडे काढ ह्याला कपडे पुढचे घाल. मी आलो. नवरा ऑफिसला जाईपर्यंत त्याला अगदी घासून घासून घ्या. आणि काय ग मधुमालनी, घरातल्या सगळ्याच्या सगळ्या साड्या वॉशिंग कंपनीला धुवायला दिल्यात की काय? का हो, ऑफिस मध्ये ती टायपिंग ठोकणारी बाई अशी चालते तुम्हाला? आणि घरातली बायको तेवढी चालत नाही काय? तरी चोरली कार्टी म्हणत होती बाबा, आईला बसताच येत नाही म्हणून. मधु मालिनी चाळीच्या बियाडती असली फॅशन. अगो आपल्या चाळीचे जिने खालून उघडे, वरून खाली जायला लिफ्ट नाहीये. कळली तुमच्या? चाळीचे जिने खालून उघडे आहेत म्हणून खालची सगळी माणसं वर आकाशाकडे डोळे लावून बसलेली नाहीये. मेली बुद्धीच कारकुंड्याची काय? म्हणून तर आपला संसार हा असा फाटका. असू दे असू दे, या फाटक्या संसारातून डोकं वर काढायची धडपड चालली आमची. काढा काढा. समजलं समजलो समजलो. बायकाने हे असलं घातलं की पुरुषाला डोकं वर करायलाच नको. शट अप. इंग्लिश भाई दम देतील मला. एवढी छत्री दुरुस्त करून आणा माझी. आणणार नाही. काय? आज छत्री दुरुस्त करून घेऊन आला म्हणून सांगते. उद्या कुत्री पाळशील त्यांना फिरवून आला म्हणून सांगशील. मला 400 रुपया पगार मिळवत नाही तर मी जास्त बघा बाबाची. हे पहा, तुम्ही या नोकरीचा राजीनामा देऊन टाका बघू. काय? मी तुम्हाला घरी बसून पोषेल. म्हणजे तुला बिन पगारी घर गडी झाला आईताच. ते का म्हणून? आम्ही आता मोठा बिझनेस खोलणार आहोत. तरी कोणीतरी आपल्या दारावर खडून लिहून ठेवलंय बिझनेस चालू आहे म्हणून. लिहू देत लिहू देत, तुम्ही सुद्धा तुमच्या खडून त्यांच्या दारावर लिहून ठेवा. मेला जरा कुठं बायको घराबाहेर पडली की यांच्या पोटात बायकोला उठल्यात. मी मेली संसारासाठी एवढा आटापिटा करतेय पण बायको कुठे चालली आहे? काय धंदे करतेय? आता संशय खाऊन 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 झुरळासारखे झाल्या तब्येतीनं. छत्री तेव्हा तुमच्याच कड. मी जाते उन्हाची तडफडत. उन्हात काळी पडशील. चुप. काय हो, आटपलं की नाही गरवाले बाई? झालं ह आले. वाचा ना. अहो मी हा फ्रॉक घातला ना तर आमचे हे म्हणताय काय तिनावरून खाली कशी उतरणार म्हणून. अहो हल्ली विमानातन सुद्धा पायरेशन पहिल्यांदा बायकाच खाली उतरतात. काय जिन्याचं काय घेऊन बसलाय? नाही तर काय आमच्याकडे सुद्धा हेच पुराण चाललेलं असतं. मेले नवरे सगळे गाढो. तर काय चला. अहो त्याला उशीर होतोय आपल्याला मिळतो म्हणून आपली तिकडे वाट बघत असतील. काय झालं?
सगळं मोकळं मोकळं वाटतंय. आपण नीट चाला ना. एवढा सेन्स. बरोबर आहे, गाडवणीचा गोंधळ, चपलांचा सुख आहे. आज कसली तरी मीटिंग चाललेली दिसतीय. वा 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 वा, आज घरात अगदी हॉलिवूड झालेलं दिसतंय. मार्लिन मंद्रो, रिटा हेवर, एलिझाबेथ टेलर, काय बरण्या सजल्यात. वा वा मावशी, हे सगळं किचाट करून टाकलं तुम्ही. अगं ही कॅबरे डान्सिंग पार्टीची तयारी झाली. म्हणजे काय रे बंड्या, हे भाकं नको. अजिबात नको. अगो बाई, म्हणजे हा धंदा तरी कसलाय तो नीट विचारून घ्या हो नवरे बाई. हो आम्ही संसारी बायका, भलत सलत काही असलं तर आम्हाला नको ग बाई. म्हणजे बंड्या भाकं नको म्हणजे. राडा तिच्या आईला. मावशी अगं, विवाहित महिला मंडळाच्या नावानं आपण गव्हर्नमेंट कडून लोन पास करून घेणार आहोत. तुमची ती जुन्या फॅशनची कडी कोयंदा टाईप कासोटा मारून नेसायची लुगडी असतात बघ. हा आलं लक्षात, म्हणजे नऊवारी लुगडी. हा म्हणजे बाळबोध वळणाची. हा म्हणजे घर संसारवाली बाई दिसायला पाहिजे यांना. बरोबर. अरे बंड्या, मग हे पहिल्यांदा नाही का सांगायचं. अरे अंगात फ्रॉक नाही म्हटल्यावर आम्ही काय घाबरलो. तिच्या आईला. मावशी अगं, प्युअर फॅमिली वाल्या बायका दाखवून आपण गव्हर्नमेंट कडून पैसे उकळायचे. काही फांदेबाजी तर नाही ना बाबा. आपण फांदेबाजीच्या साफ विरुद्ध आहोत मावशी. अगं आपल्याला धंदा करायचा तो सिंपल शाकाहारी. म्हणजे आपण जेवणाचं एखादं हॉटेल बिटल काढायचं म्हणतोस की काय तू बंड्या. आपल्याला असले अँडू पांडू धंदे करायचे नाहीत. आपण फर्स्ट क्लास पैकी सरकार मान्य कुक्कुटपालनाचा धंदा करायचाय. म्हणजे कोंबड्या पाळायच्या. बंड्या मेल्या, सांगून सांगायचा धंदा तो असला कोंबड्यांचा. अहो आमच्या ह्यांच्या आजोबांनी सुद्धा कोंबड्या पाळल्या होत्या. पण कसला तरी रोग होऊन पटापटा 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 सगळ्या कोंबड्या मेल्या की हो बाई ग. तसं झालं तर त्या रिकाम्या खुराड्यात आम्ही आमच्या नवऱ्यानं ठेवायचं की काय. यापेक्षा तू दुसरा कुठला तरी चांगला धंदा बघ. पापड, लोणची, मसाले, कुरडया, याचा आपण मोठ्या प्रमाणावर धंदा करूया. मावशी आता आपण कोंबड्या पाळणार, त्या सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबड्या असणार. खरंच का रे बंड्या, सोन्याच्या अंडी देणाऱ्या कोंबड्या. गोल्डन एग्स ठेवले त्याच्या बापानं. बायका बघून बनवा बनवी करतोय हरामखोर. दुकानात ये, हा एक बांबू आहे, दाखवतो तुला. सोन्याच्या अंड्यांचा धंदा, साला पैशाचा नुसता पाऊस पडेल मावशी. बोल बॉम्बे खरेदी करून टाकू आपण. तुमच्या पैकी एक एक जण लाखो रुपयाची मालकीण होईल. पण एक छोटासा राडा करावा लागेल. काय काय काय. हे गुपित कुठही बाहेर फुटता कामा नये. नाही सांगणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या धंद्यासाठी मुंबईतलं सगळं काही विकून टाकून मुंबई सोडून तुम्हाला बाहेर गावी येऊन राहावं लागेल. राहू की नाहीतरी आहे का या मुंबईत. नाही का गरवारे बाई. हो ना. भंकस तिच्या आयला, तुमच्या नवऱ्यांच्या परमिशन घ्या आधी. त्याला काय विचारायचं, त्याला कसली आली काढीची अक्कल. नवरे सगळे काढव. नाहीतर काय, आम्ही आमच्या अक्कल हुशारीवर हे सगळं करणार. नाही का हो. हो ना. पण बघ हा बंड्या, हा तुझ्या शब्दावर आणि भरशावर हे सगळं धाडस आम्ही करणार. मावशी मावशी, असं टिंपाट सारखं फुटकमन करू नकोस ग. आता आपण किंग आहोत या धंद्यातले किंग. चला चांगल्या चांगल्या बिझनेसवाल्यांची वाजवून टाकू. असं आहे का. माझ्याशी गाठ आहे किंग. माझ्या समोर नसेल का. मग ठरलं तर. हो ठरलं. मग आता तयारीला लागा उगर. मावशी मधू कुठे ग. आल्यापासून पाहतोय, कुठे दिसली नाही. अरे आज रविवार नाही का, मैत्रिणींच्या आरोप पिकनिकला गेली आहे ती. Thank you.
असून काही भाव नाही. गावातलं आरोग्य सुधारलं काय राजा भाऊ? या 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 आज तुमच्यासाठी भावानी आहे. ही माणसाला शेवटची संधी असते. इथं माणसाची गमेंट समोह स्वार्थ सगळं काही संपत. बरं हे कुणासाठी आलात? माझ्यासाठी. तुमच्यासाठी? तुम्ही स्वतःच? दुसरं कोण येणार नाही. बरोबर. ही ही दूरदृष्टी पाहिजे माणसाला. बरं मग मुलं बाळ शेजारी पाजारी कोणी नाही? हाय की संधी. मुलं आहेत, सुनार आहेत, लेकी आहेत, जावई आहेत, नातवंड आहेत, कुटुंब सुद्धा आहे. इतकं असून सुद्धा नाही आलं लक्षात. पैशाशिवाय सगळं व्यर्थ आहे. बरं शिवाय आपल्याला काही वैकुंठाला न्यायला तुकाराम सगळं विमान थोडंच येणार आहे. आपलं सामान आपल्यालाच घ्यायला पाहिजे. तुमचं बरोबर आहे. सकाराम यांच्या साईजचं सामान काढ. तब्येत चांगली आहे. नवीन बांबू काढ. ओ सामान कसलं काढताय? तुमच्या दुकानाचा ताबा घ्यायला आलेली. तुमच्या पुरतं सामान घ्या आणि आधी खाली उतरा. तुमच्या कारभारणीकडनं हे दुकान एकत घेतलं मी. कॅश पैसे मोजले कॅश. ही बघा त्याची पावती, ही पावती. आधी खाली उतरा. आम्हाला मुंबई सोडायची म्हणून हिने दुकानही विकून टाकला. अहो मंत्रिमंडळ बदललाय, चांगला सीजन सुरू झाला. हे काय होता साठू इलेला? हाय मधू. हाय बंड्या. मधू ही मोत्याची माळ तुझ्या गळ्यात काय चकाचक दिसेल नाही? माझ्या गळ्यात नको रे, किचकटच दिसणार तिची आयला. तुझ्या गळ्यात काय टप मध्ये रडा करेल माहितीये? मिस पेस मी घालते माझ्या हाताने. नाही मधू मी घालणार. अरे बाबा ही माय लेडीज कम जेंट्स आहे. आणि बंडे राव तुम्ही सुद्धा जेंट्स कम लेडीज आहात. इकडे या इकडे या इकडे या. काय दिसतंय राडा एकदम किसान टेचे आयला. मधू मोत्याची गाव होईना पण माझ्या गळ्यात माळ घालतेस लक्षात ठेव. बरे का बंड्या, आपली सगळी तयारी झालेली आहे. अच्छा घे हा बंगला, ते कळकट दुकान मी सगळं विकून टाकलेलं आहे. आता तू हो म्हणालास की निघायचं. घे खा. मामा कुठे जायचं का आपण? एका ब्युटिफुल निसर्गरम्य छान पैकी सुंदर अशा लाजवाब बहुत खूप देखण्या गावात जाऊन राहायचं आपण. अग कुक्कुट पालनाचा धंदा उघडून देणार आहे तो आपल्याला. पण काय रे बंड्या, खरंच सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबड्या आहेत ना त्या? माय गॉड, सोन्याची अंडी? येस, सोने का फायदा देणाऱ्या 500 कोंबड्या आणि 500 कोंबडे पाळणार आहोत आपण. एकेका कोंबडीने एकेक अंडे दिलं तरी किती माल पाणी होईल विचार कर. पण कोंबडे कशाला पाळायचे आपण? वा अंडी नकोत. कोंबडे असल्याशिवाय कोंबड्यांचा राडा होईल का? ते अंडी देतील का? मग महिन्याभरातच आपण लक्षाधी सोने. काय हो ही काय आवता साठवली तुम्हाला? कुठल्या सोन्याच्या अंडाला बोलून हा सोन्यासारखा संसार विकून चालला तुम्ही? सोन्याचं अंड घालणारी कुंबडी कुणी पाहिली आहे का? काय कोंबडी? एवढ्या शिरात आणून भंकटपणा करण्याचं काही कारण नाही. तुमच्यापेक्षा मला जास्त अक्कल आहे. मी जे काय करते त्याच्यात तुमचा राडा मला नको आहे. गाढवा सारखं घर डोक्यावर घेऊन ते करतायत मेले. हे बघा, तुम्हाला माझ्यावर यायचं असेल तर तुम्ही या, नाहीतर मी माझ्या बेबीला घेऊन आजच मुंबई सोडून जायचं ठरला. मामा अगं ते हे माझं कॉलेज. नको, कॉलेज गेलं खड्ड्यात. आजपासून तुझं कॉलेज बंद आणि माझे कॉलेज. आणि तुम्ही कितीही फांदेबाजी केली तरी मी माझा निर्णय बदलणार नाही. म्हणजे नाही. मग काय नाना येणार ना आमच्या बरोबर? येस आय मस्ट कम. माझा बाप येईल. अगं पूर्वी रामा पाठोपाठ सीता वनवासाला गेली, आता काळ बदलला ना. आता या सीते पाठोपाठ हा रामालाच पाहिजे. काय सीता माई? आपण मुंबई सोडून चाललोय त्याचा निरोप समारंभ आहे हा. घ्या. अहो घ्या काय, पोळीनं 10 प्लेटी झाल्या, ही 11. अहो माझ्याकडून आणखीन एक घ्या. असं म्हणता? मला बाई आग्रह मोडवत नाही. घ्या. आपण नवऱ्याच्या नाकावर टिचून हा सगळा बिझनेस सुरू करतोय, त्याचं श्रेय तुम्हाला आहे बरं.
आज यांच्या महिला मंडळाच्या वतीनं आमचा सत्कार आहे. घ्या ना घ्या. कर्म माझं. अहो आईस्क्रीम जरी महिला मंडळाचं असलं तरी पोट माझं एकटीच आहे. नाही पण माझ्या आग्रहासाठी एवढी एकच प्लेट. अहो गरवारे बाई, यांच्या महिला मंडळाच्या 52 सभासद आहेत. त्यांच्याकडून मी एक एक आईस्क्रीम खाल्लं आणि मी मेले तर आमच्या यांचं काहीच आईस्क्रीम सारखं थंड पडेल. हो बघा ना. नाही पण एवढी एकच प्लेट माझ्यासाठी. असं म्हणता मला एक आग्रह मोडवत नाही. पण बघा ही शेवटची. अहो ऐकलत का, आज तुमच्या मुलाला मनासारखी नोकरी मिळाली कायमची. आपल्याच पायाची पुण्य आहे. नेहमी आशीर्वाद असू द्या ह्याच्या पाठीशी. आज माझ्या कष्टाचं चीज झालं. आई आधी तू तोंड गोड कर बघू. नोकरी नव्हती म्हणून वैतागला होतास ना, तूच तोंड गोड कर बघू. दोस्तो मागे मी तुम्हाला एका नवीन धंद्याबद्दल बोललो होतो. तो धंदा आता आपण सुरू करणार आहोत. विवाहित महिला मंडळ म्हणून एक फंटूश मासा आपण आपल्या गळाला अडकवलाय आणि त्याच्या नावावर आपण हा 420 गिरीचा धंदा करणार आहोत. या मंडळाच्या नावावर गव्हर्नमेंट कडून लोन पास करून घ्यायचं आणि सरकार मान्य अफाट पोल्ट्री काढून त्याच्या आईला गव्हर्नमेंटचीच तंत्रवून ठेवायची. म्हणजे एखाद्या गावात या महिला मंडळाचं हळदी कुंकू आपण ठेवायचं. अख्ख्या गावातल्या बायका त्या हळदी कुंकवाला येतील. त्यातल्या सोन्याचे दागिने अंगावर घातलेल्या बायकांचे पत्ते आपल्या महिला मंडळातल्या बायका आपल्याला आणून देतील. ठीक आहे. रात्री त्या गावात एका गिर्रेबाज पाखराचं नाचगाणं करायचं. गावातले झाडून सगळे बापे त्या कार्यक्रमाला गोळा होतील आणि आपण तिकडे राडा करायचा. पत्ते मिळालेल्या घरावर धाडी घालायच्या, त्यातले सोन्याचे दागिने पळवायचे, ते गाळायचे, त्याचे बारीक बारीक मणी करायचे आणि पिठाच्या गोळ्यात घालून ते कोंबड्यांना खायला द्यायचे. कोंबड्यांच्या पोटात ते ठाकटे राहतात आणि फक्त कोंबड्या सप्लाय करायच्या. खाली कोंबड्या सप्लाय करायचा धंदा? येस, फक्त कोंबड्या इकडून तिकडे सप्लाय करायचा धंदा. बर, हा धंदा आपण विवाहित महिला मंडळाच्या नावावर करणार असल्यामुळे चायला गव्हर्नमेंटच्या बापाला सुद्धा आपला संशय येणार नाही. नाच गाणं करणाऱ्या एका गिर्रेबाज पाखराला मी शेजारच्या खोलीत बसवून आलोय. तुम्ही इथं मजा करा, मी तिकडे जाऊन येतो. ठीक आहे. पार्टी तर जाम दिसते पण आपल्याला कशाला बोलली जाशील. हो काय आईस्क्रीम मस्त छान. अरे 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 तू भी कशाला, तू आज आमची पाहुणी आहेस. खा खा धमाके आईस्क्रीम खाओ, आज आपण खुश आहोत. अरे भंकस तू इथं बायकांसारखं आईस्क्रीम काय खात बसलायस? अरे तुझा ग्लास भरून ठेवलाय तिकडे जा आणि हे बघ जाताना दार लावून घे. बर. अगं बस 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 बस. चंद्रा, अमावस्येच्या चंद्रा सारखी इतके दिवस कुठे गायब झाली तीस ग? अहो गणपतराव, गावोगावी खेळ चालल्यात ना माझ. खेळ चाललेत तर आम्हाला भेटायला सुद्धा वेळ नाही का? पण आलेच की नाही. तुमचा निरोप मिळाल्यावर लागला गणपतराव, तुमच्यासाठी म्हणून धावत आले बघा. चंद्रा, हा एवढा छकडा चंद्र सोडून आकाशातल्या चंद्राच्या मागे काग धावतात लोक दगड माती गोळा करायला? चला मला ना ठाऊक. तर काय हो, इतकं कसलं अर्जंट काम काढलं माझ्याकडं? अग तुझ्याकडे दुसरं कसलं काम वाटणार? गणपतीला आठवण येते मोदक खायची, तसंच वर्षातनं एकदा तरी उत्सव साजरा करावा असं आम्हालाही वाटत. बर तुझं धंदा पाणी कसं काय चाललाय? चाललंय आपल्या कासवाच्या गतीनं. चंद्रा, तुझ्या बरोबर पार्टनरशिप करायची म्हणतोय. अगं बया, माझ्या धंद्यात पार्टनरशिप? तुझ्या धंद्यात नाही ग, तुझ्या बरोबर जन्माची पार्टनरशिप करणार आहे. खरंच? पर तुम्ही कुठं आम्ही कुठं असं कधीतरी होईल का? अगं करायचं म्हटलं की सगळं होतं. तुझा तो आईस्क्रीमचा कप घे बघू, या आनंदाच्या क्षणी आपण तुझ्या कपातला आईस्क्रीम खाऊया. घ्या.
अल शानी हो कळला तुझा ढाल शानी हो कळला तुझा ढाल कोणाची पोर तू कंच तुझ गाव ग कोणाची पोर तू कंच तुझ गाव जरा कोंड पाहुनी अन बाजीराव मी मला हवी मस्तानी कोणाची पोर तू कंच तुझ गा नाना कळा मुंगी बानी चिटकू नको गोड गोड गुळा जावा खाऊ नका भाऊ सांगते मी राव खाऊ नका भाऊ सांगते मी राव सोडो पत्ता नावा लाला कोणाची पोर तू कंच तुझ गाव घेशील का आमदा लगी नाही आता जाशील का नको धावा भाऊ थांबकी हो नको धावा भाऊ थांबकी हो लग्नाला बोलवो संगत गाव दुख लग्नाला बोलवो संगत गाव लग्नाला बोलवो संगत गाव दुख लग्नाला बोलवो संगत गाव असे नाही सोडणार सोडा म्हणते ना तिच्या तिच्या आयला आता सोडा सोडा म्हणतेस काय चंद्रा तू माझी धंद्यातली पार्टनर ना तुझ्याकडे एक फार महत्वाची कामगिरी सोपवायची कामगिरी कसली हो आम्ही सांगू त्या गावात तुझं नाचगाणं करायचं आणि आणि तिच्या आईला इलेक्ट्रिकच्या पॉवर सारखा पब्लिकला जाम चिकटवून ठेवायचं आपल्या गाण्याला सुटता सुटला नाही पाहिजे त्याची काय बी काळजी करू नका तुम्ही हे पहा आपल्याला कायमची मुंबई सोडून बाहेर गावी जायचंय काही एक शिल्लक राहता कामा नये तुम्ही नुसत्या उंटावरून शेळ्या आहात का नवरा म्हणजे बिनपगारी गडी लुगडी नेसायची मजा मारायची तुम्ही आणि ओझी उचलायची आम्ही आता काय झालं हे काय लावताय लोंबू दे ते अंगात असत हे तरी लोकांना कळू दे आमच्या अभृची लक्षणं लोंबतायत त्याची तुम्हाला लाज वाटत नाही चांगला चालता धंदा सोडायचा आणि सुखाचा जीव तिकडे जाऊन दुःखात घालायचा तुम्हा बायकांना तेवढी अक्कल आहे आणि आम्ही पुरुष घालव दया मेले यांचं लक्षण जरा कुठं घराच्या बाहेर जायचं म्हटलं कि ते पाळण्याचं लोटलं बरोबर हवं एक वेळ बायको बरोबर नसली तरी चालेल पण पाळणा बरोबर हवं शेजारच्या बायकांना कळायला हवं ना ते पाळणी बहादर आहे या या हल्लाऱ्या पाळण्यानं नवऱ्याला गाढव करून ठेवलंय संसारा या पाळण्यामुळे ही सगळी हमाली करण्याची पाळी आली आमच्यावर समजलं आता बाहेर गेलो जाऊन तिथं आणखीन काय गाढवाचा गोंधळ घालताय तुला शाहू पुरे ओ बरोबर बंद माझ्या पाया पाया धडपड नका संसार टाक नाही थाऱ्यावर बायको गेली हाता बाहेर नवऱ्याला हो नाही थार थोबाड बंद करून गेला इथलं त्याला मुंबई सोडून जातोय म्हणून पब्लिक सिटी नकोय
सगळी कार्टी एक जात आईच्या वळणावर गेलेली आहे. अहो नीट कुलूप लावून या. नाही ती अक्कल मला शिकू नका. कोणाला घेऊन निर्जिना उतरा. लागले एकदा कुलूप या खोलीला. आता पुन्हा या चाळीचं थोबाड बघणं नको. आता बंगलाच बांधते चांगला पैसा मिळणार आहे ना खूप. अहो गरवारे बाई या सोन्याचे अंडी देणारे कोंबड्या आहेत असं म्हणेल का कोणी. अगदी कोंबड्यासारख्या कोंबड्या दिसतात नाही का. हो ना. अंडे अंडे पे लिखा है खाने वाले का नाम देने वाले जरूर अरे मुर्गे उसका नाम. ही कोंबडा कोंबडी अशी बिलगून चाललेली पाहिली ना की मला वाटतं आपणही असंच बिलगून चालावं. आपण काय कोंबड्या होत काय. मला वाटतं मी कोंबडा झालो असतो तर फार बरं झालं असतं. करेक्ट बंड्या. तू जर कोंबडा झाला असतास ना तर कोंबडीच्या भोवती शेपू ठलवत गलगल छान पिंगा घातला असतास आणि मग तुझ्याकडून रोज एक सोन्याचा अंडा. तू मोठी चॅप्टर पोरगी आहेस. अरे आमच्या कॉलेजातले किती कोंबडे माझ्या मागे कुकूच कू करून ओढून दमले बिचारे. असं. मग त्यांना अंडं घालणारी कोंबडी कुठली आणि अंड्यातली कोंबडी कुठली यातला फरक कळलेला नाही. आपलं असं नाही हा आपण कुकूच कू भलत्या जागी ओरडतच नाही मुळी. ए बंड्या पंढरे त्याच्या आईला. अगं मावशीची हालत बघ. या नवरांना मावशीला साप तंगवून टाकलाय. अगं मावशी पावशी ठोकणारा मर्द असला तरी त्याला रस्ता गोलगोल फिरण्यासारखा वाटतो. म्हणजे मावशी तुला गोल नेसायची सवय आहे ना त्यामुळे या नऊवारी मध्ये तुला गोलगोल फिरण्यासारखं वाटतंय. पण मावशी तुला आता याची सवय करायला हवी. हा अगं आपला सगळा बिझनेस याच्यावर अवलंबून आहे. आपला सोन्याच्या अंड्यांचा बिझनेस आहे की मम्मीच्या साडीवर बिझनेस आहे. तुला फार चौकशा बुवा. तू चल बघू अगोदर. मला लागली कुणाची उचकी. ओ मला लागली बंड्या. काय रे आपल्याकडे कामाला ठेवलेला हाच तो नवागडी ना. थांब किती जायला. मावशी मोठा इमानदार पोरगा आहे. पेट्रोल पंपावर मोटारी धुवत होत. मला म्हणाला कामाला ठेवा. घेतला ठेवून पेट्रोल पंप गेलो. पेट्रोल पंपावरचा तो तसा दिसतोय खरा. ए बघू 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 त्याचं तोंड बघू. तू आणि इथं आमच्या इथं कामाला कुठं काय काय ग बेबी तू ओळखतेस याला. अगं मामा याला मी चांगलाच ओळखते. तुझ्या ओळखी नाहीत कुठं ते सांग. पण याला ओळखत नाही सर. मला एक जुळा भाव आहे. टीचर तुमची ओळख असेल बाई. लागू नका आमची आई देखील फसती. इतकं कशाला यांना लगीन केलं ना तिची बायको बी आम्हाला फसती. म्हणून मी घरात नाही राहत घरापासून लांब राहतो. दिसला ग बाई दिसला मला बघून काला तर हसला ग बाई हसला तसा फसला. असा हे काय. अगं खुळा येतो. आपल्या कामाला असलाच खुळा नोकर पाहिजे. चुळा भाऊ काय. गुन्हेगार लोकांना पकडायचं पोलिसांचं काम धरलंय त्याने. म्हणून त्या गुन्हेगार लोकात जाऊन राहिलाय तो. दादा त्याच सोंग जर उघडकीस आलं तर ते लोक जीवन ठेवतील का रे ह्याला. अगं पर शांती तू त्याला असं एकट जाऊ दिलंसत कसं मुळी. तुझा टपाल मला मिळून मीच येई पोतू त्याला थोपून तरी धरायचा वाटास. मी खूप समजावलं त्याला पण तो त्याच्या बापाचाच नमुना. जगाचं भलं करण्यासाठीच ही दोन माणसं जन्माला आले. दादा आपला देश माझ्या संसाराचं शरण रचूनच सुखी होणार आहे का रे. अग पर शांती आता तो कुठं सग्याला एवढं तरी ठाव आहे का तुला. वारड्याला जातो म्हणाला. वारण. अगं वारण म्हणजे आपल्याच गावाच्या बाजूला आहे की. तर कुठं कोणाला या गुणंगार. तुझ्या माझ्या वाने समधी भली माणसं राहत्यात तिथं. तू चल निघायची तयारी कर बघू. अगं आता इथं एकली राहून छान तू काय करणार आहेस. अगं मारुतीन द्रोणागिरीचा पर्वत उचलून छान आणला तसा तुझ्या लेकाला वारण्याहून शिपरेला आणून टाकतो बघ तुझ्या मोर. तो काय समजलाय याचा मामा मेलाय वय. वा
बेटानाथ वाह 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 तुला असं काहीतरी मोठं करून पाहिजे होतं नाव कमवायचं होतं वा वा छान काढा पाणी काढा आणखी पाणी काढा तेरे मन की गंगा और तेरे मन की जमुना का कौन राधा कौन संगम होगा के नहीं मला खोटक पाडतो काय म्हणे मी हिला ओळखत नाही जुळा भाऊ आयला खैबर खीण आयला या बाईची खटखट हिला फुटवायला पाहिजे बेटानाथ श्रोजा काय हो समाधान छान हा तुम्ही सग मात्र छान म्हणता तुम्ही मला ओळखत नाही काय तुम्हाला काय वाटलं माझी इम्पॉर्टेंट साडी चाली म्हणून मी तुमचा गळा पकडेन तुमच्या पगारातले पैसे कापून घेईन भयंकर मामा तू इकडे कुठे आला यावेळी सगळा घोटाळा घोटाळा झाला एक मिस्तराला जातोय तर दुसरा समोर उभं राहतय येस मामा को फुटाने को मांगता चलो बेटा नाथा मामाच्या गावाला घालूया मामाला मामाच्या गावाला घालूया अरे इतना आता नावाचा कुणी आहे का रे माणूस इतना कोण नाही आईला मामा तू इथे कुठे आला बोंबला अरे पण मामा तू इथं आलायस कशाला अरे ना आता भल्या माणसा तू इथं गुन्हेगार लोकात राहिल्यापासून आमचा जीव अगदी शाप उडून गेलाय बघ मामा हळू बोल अरे हळू बोल काय म्हणतोय तकडं तुझी आई धाय धाय रडत बसलीये अरे एकलं पोर तू तिचं मामा मामा किती बोलशील तू किती गडबड्या स्वभाव तुझा अरे गाव सोडून आईला सोडून छान तकड इकडे आलास अरे तू काय अडाणी माणूस नाही चांगला शिकलेला गाजारवाड झालेला माणूस आहे तू अरे शुक शुक काय करतोय आणि हे काय आपला अवतार करून घेतलाय इतकं शिकून मामाईला नोकरी मिळणार आहे रे तुला मामा माझ्या ग्रॅज्युएट होण्याला तिकडे मुंबईत कवडीची सुद्धा किंमत नाही अरे नसू देत तुझा मामा काय नियालाय वय मग जमीन जुमलान वाड आहे तुझ्या मामाचा अरे सगळा भाचा तू माझा आम्हाला पोहार नाही की बाळ नाही अरे तू असं दुसऱ्याच्या घरी गाडी माणसागत राबून पोहार भरायची येळ आली वय तुझी असं नाही रे अरे चल सरळ घरला चल नाही तर खांद्या मारून घेऊन जाईन मी तुला थांब मामा थांब अरे माझं ऐकून तर घे अरे मी इथं कामा राहिलो ना तू इथल्या पोल्ट्री फार्म वर मला कोंबड्या पाळायचा धंदा फार आवडतो बघ अरे मग एकदा तोंड उघडून बोल की तुझ्या मामाजवळ फकस अख्खा कोंबड्याचा फार्म देतो तुझ्या नावावर करून अरे मामा या धंद्यातली माहिती नको का व्हायला मला म्हणजे या कोंबड्या कुठून आणायच्या त्यांना पोसायचं कसं त्यांची निगा कशी राखायची त्यांची अंडी कुठे विकायची या कोंबड्या कुठे विकायच्या पिसं कुठे विकायची ही सगळी जर मला माहिती नाही झाली तर मी धंदा कसा करणार आणि काय फार दिवसाचा प्रश्न नाही आहे 8-10-15 दिवस तिकडे तिकडे की झाली आमची नोकरी आम्ही चाललो अरे पण तुझी आय म्हणत होती की तू गुन्हेगार लो आकात मामा मामा गुन्हेगार वगैरे तसं काही सुद्धा नाही इथं तू आपल्या डोळ्याने सगळं फिरून बघितलंस की नाही मग मामा मी तुझा लाडका भाचा आहे की नाही मग माझं एक काम कर की तू जायची समजूत का म्हणजे 4-5 दिवसात मी सवड काढून तुला भेटायला येतोच कस बर येऊ का मी आता निघ निघ मामा लवकर निघ लवकर निघ तुला गेलं पाहिजे घरी पोचायला उशीर होईल ना चला मामाची एक झंझट निस्तरली पण इथल्या गोलमालाचं पोल मलाच खोललं पाहिजे
ही काय भांगडा ही होल पाडून पाहिलीच पाहिजे। अहो काय करताय काय? हे काय कोण आहे काय? अहो तो भामटा आपल्या तिघांच्या बायकांना आत घेऊन काय करतोय ते बघतो। काय म्हणताय? आपल्या तिघांच्या बायकांना हो आत घेऊन हो दार लावून हो तुमची सुद्धा किटली आत आहे। अहो दार फोडा पोलिसांना बोलवा। बोलू नका पोलीस आपल्याला फोडतील गप्पा बसा। हा दार फोडा पोलिसांना बोलवा। हरडावडा करू नका हो। आमची मंडळी म्हणजे त्या भामट्याची मावशी आत आहे ती त्याला आई सारखीच आहे तेव्हा तसं काही होणार नाही पण तुमच्या मंडळीने जागा सोडली की नाही ते बघतो। काय हो काय जागेवर आहे? काय हो काय बंड्या काय हो तिघीना एकदम जवळ घेऊन काय हातवारे करून काहीतरी सांगतोय। नुसतं सांगतोय ना तसलं काही नाही ना। नाही नाही अजून तोंडीत नाही बघू दे मला। बघा बघा काय हो अहो या भोकातून आमची मधुमालिनी नऊवारी साडीत अशी काय दिसते मागणं पाहिली। अहो तीन मुलाची आई आहे तिला कोणी म्हणणार सुद्धा नाही। बाजूला वा आमचा तांबडा भोपळा कसा काय दिसतोय ते पाहतो। पहा राजमातीचा किल्ला पाहिल्यासारखं वाटते। अगो बाई अहो चैत्रातल्या हळदी कुंकवाचं म्हणतोय। चैत्रातलं करा वैशाखातलं करा नाही तर फाल्गुनातलं करा। मावशी नांदगाव म्हणून एका गावात आपण हे हळदी कुंकवाचं नाटक करणार आहोत। गावातल्या बायका हळदी कुंकवाला येतील त्यातल्या सोन्याच्या दागिन्यांनी मढलेल्या बायकांचे पत्ते फर्स्ट क्लास युक्तीने आपण काढून घ्यायचे आणि ते मला आणून द्यायचे की तुमचं काम संपलं। हत्तेच्या एवढंच ना बंड्या तू काही काळजी करू नको। अरे ह्या दोघींच्या मदतीने मी बरोबर नाटक वटवते। बायांनो चैत्रातल्या हळदी कुंकवाचा महिमा फार मोठा आहे। सोप्या भाषेत सांगायचं तर कुंकू हीच खरी आम्हा बायकांची धनदौलत आहे आणि नवरा हेच आपलं दैवत आहे नाही का हो? नवऱ्याच्या नावानं आपण आपल्या कपाळावर कुंकवाचा मळवट भरतो आणि देवाला सांगतो देवा माझं कुंकू अखंड बळकट होय ग होय भरल्या कुंकवानं आम्हाला संसारातून उठव असं आपण देवाला म्हणतो। नवरा सुखी तर संसार सुखाचा होतो। नवऱ्याच्या हाताला यश मिळावं त्याला भरपूर आयुष्य मिळावं म्हणून तर हे हळदी कुंकू करायचं। सवाष्णबाईला आपण देवीचा अवतार मानतो म्हणून आम्ही तुम्हाला नमस्कार करतो तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या। अहो आता काळ बदललाय आता आशीर्वाद नाही चालायचा। अहो दोन या तीन बस असं आशीर्वाद द्यायचं आणि म्हणायचं पहिला लांबवान दुसरा थांबवाच। अगं मी तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटते। कुठं बर कुठे राहता तुम्ही? इथंच गंगावेशी जवळ अण्णा गिरकरांचं घर। गंगावेशी गिरकरांचं घर चुकलं माकलं तर काही राग धरायचं नाही बरं का? तुम्ही सुद्धा गंगावेशीचे का? नाही बाई आम्ही पांढरपाड्याच्या सखाराम पाटलांचं घर। पांढरपाड्याच्या सखाराम पाटलाचं घर हे पहा आता ओळख देख ठेवायची बरं का? आम्ही पुन्हा आलो ना की नक्की येऊ तुमच्याकडे। होय या की आम्ही इथंच राहतो वरच्या आळीला। शिवबा सोनाराचं घर। शिवबा सोनाराचं घर काय? I don't know.
अजून तरी काय संशयास्पद नाही सापडलं. त्या लोकांचा फक्त कोंबड्यांचा धंदा आहे. मिठनाथ, त्या गुन्हेगारांची पाळ्यामुळे फार खोलवर गेलेली असतात. त्या कोंबड्यांची पिसं मोजा, नीट बघा. कोंबड्यांच्या बरोबर सोन्याचे शिपाई सप्लाय करत असतील. पंकज तुझ्या आयला. पिते दूध डोळे मिटुनी जात मांजराची, मनी चोरट्याच्या कारे भीती चांदण्याची. उघडदार देवा दार उघडायचं नाही, इथं ठेव. आतापर्यंत किती कोंबड्या आल्या त्या मोजल्या का? आतापर्यंत कोंबड्या 100 कोंबड आणि 1, 2, 3 कोंबड्या. म्हणजे साहेब, एक का कोंबड्याला तिघी तिघी जणी. या कोंबड्या
कोंबड्यांची पण राजा सारखी तैनात हा साहेब आपल्याला ते फॅमिली प्लॅनिंग आहे ह्या कोंबड्यांनी तसं काय आहे का हा सेटअप तसं नाही रे स्पेशलिस्ट डॉक्टर करून ह्या कोंबड्यांची तपासणी करून घ्यायची त्यांना खायला स्पेशल खुराक द्यायचा आणि नाही दिला तर गव्हर्नमेंट आमचीच तंत्रणा आता मी डॉक्टर करून ह्या कोंबड्यांची तपासणी करून घेतो तोपर्यंत तू विश्रांती घे चल फोट समजत नाही साहेब समजत ते तू फोट मला म्हणले फुट उघडदार देवा आता उघडदार ते उघडदार देवा आता उघड ए शंभर नंबरी सोनं आहे ना हे हो आयला या बायकांच्या पाशी कुठलीही गोष्ट गुप्त ठेवायची म्हणजे साली बोंब पायानो या धंद्यात मालपाणी तिच्या आईला रगड मिळेल पण फक्त हातानं काम करायचं तोंडानं काही बोलायचं नाही मावशी हे बेन बाहेर फुटलं ना तर आपला बेन बाजा वाजलाच म्हणून समज नाही बोलला टोपली इकडे बाहेर माल पाठवायचा नमस्कार नमस्कार मालकिन बाय मालकिन बाय एवढ्या सगळ्या कोंबड्या कुठं नेल्या हो गॉड नोज म्हणजे कुठं देवाला माहित आयला मालकिन बाय मडमवानी काय फाट 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 इंग्रजी बोलतात तुम्ही तुमचं शिक्षण कुठेपर्यंत झालंय काय हो तुम्ही या कोंबड्या कुठे पाठवल्या असा प्रश्न केला का मला कसा विचारला नाही म्हटलं आमच्या कोंबड्याच्या धंद्यात तुमचा चोंबडेपणा कशाला ज्या कामासाठी तुम्हाला ठेवलंय तेवढंच करत चला अंकस त्याचे काय झालं मालकिन बाय मला वाटतं परवावानी माझी नाडी सुटली वाटत बांधून देता तसं नाही सुटली तर तुम्हाला लाज वाटल नाडी बांधते माधुरी माझ्या पोटाला आता काय आपल्याला भरपूर वेळ हा आम्ही एका खेळलो काय बरोबर काय आपल्या बायकांच्या फुलपाखराच्या मधमाशा कशा काय झाल्या म्हणजे झगड्यातून नवरीत कशा काय शिरल्या पिता बांधकडे याच काय नाना साहेब सध्या माझं लक्ष माझ्या बायकोकडे नाहीये अरे वा इथं तुमचं लक्षही बदललं वाटतं कुठं आहे तुमचं लक्ष अहो कोंबडीकडे खुराड्यातलास ना होय हो असं म्हणा अहो पूर्वी वर्षातून एकदा गाठायला कोंबडी दिसायची पण इथं कोंबड्याच कोंबड्या आणि त्या सुद्धा सगळ्या आपल्या मालकीच्या रोज गाठारी बाकी काही म्हणा आपल्या बायका खरं हुशार हुशार मामांचं इथे हनीमून झालेलं दिसतंय काय बाबा नाही हो रोज भोपळ्याची भाजी खाऊन कंटाळा आला होता पण इथं रोज कवठाच्या पोळ्या खायला मिळतात नानासाहेब यातली एक कोंबडी आपण गुपचूप पळवू याची सोय मी करतो हो इथे जवळपास कोणतरी झणझणीत ट्रीप काढू कस झणझणीत जरा थांबा इथलं झणझणीत चांगला झोंबणार आहे आपल्याला आपल्याला चक्क दिसताय तो बंड्या नंबर एक चा डॅनबिस आहे तो आपल्या बायकाने चक्क बनवतोय त्याजवळ भरलेलं पिस्तूल असत गोळ्या भरलेलं पिस्तूल मावशी काय रे बंड्या त्याच काही बरं आहे ना अगं हळदी कुंकवाच्या कामाचं मालपाणी आलं आपला धंदा सुरू झाला मावशी नोटांच्या नुसत्या थप्पीच्या थप्पी रचून ठेव आपण हे तुझ्या मधूसाठी आणलंय 100% प्युअर गोल्ड मी गेली बाहेर फिरायला पण काय रे पंड्या तुझ्याकडे सोनं म्हणजे कचरा अगं मावशी आपण सोन्याच्या धंद्यातले किंग ऑफ किंग अगं तुझ्या मधुला सोन्यानं आखी मडवून टाकतो बाग खरंच केवढा जीव रे तुझा माझ्या बेकबीवर अगदी माझ्या मनातलं बोलीस मावशी बर मावशी त्या दोघीला बोलाव भाऊ हो आत्ता बोलत्या एवढ्याच बोलू नंते या हो या ही बघा गम्मा
ही तुमची एका दिवसाच्या कष्टाची कमाई आहे. एका होल इंडिया मध्ये आपल्या कोंबड्या सप्लाय होतील. करवारी बाई ही तुमची थप्पे. इतके संसारी बाई हे तुमचं वन डे पेमेंट. बघा बायांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं की या धंद्यात केवढी कमाई आहे म्हणून. बघा बघा त्याचं डोकं बघा. आणि ही तुमची फक्त एका दिवसाची कमाई आहे. पैसे तुम्हाला धंद्यात रोजचे मिळतील. अगो बाई बंड्या, केवढा पैसा मिळतो या धंद्यात हे जर आम्हाला आधी माहिती असतं तर एव्हा आम्ही कोट्याधीश झालो असतो. हो ना, जळले मेले आपले नवरे होते ना, तेच मांगासारखे आडवे येत होते आपल्याला. नाही तर काय, एका दिवसात केवढे पैसे बॅलन्स झाले. अहो माझी तिन्ही मुलं करंटी आहेत बघा, त्यांच्या बापाला 400 रुपयाच्या वर कधी 4 आणे पगार वाढ मिळाली नाही. पण या वेळी जन्माला येणार मूल मात्र अगदी नशिबवान आहे. हो अहो, ते पोटात आहे ना तर पैसाच पैसा मिळायला लागलाय. अरे वा, म्हणजे पैसा मिळायला लागला हा यांच्या पोटातल्या पोराचा पायगोल. आणि आम्ही आमची तंत्र ठेवली ते जल्लम मध्ये गेलं का? नाही तसं नाही बायानो. आता तुम्ही खूप मौज मजा करा, तुमचं टिनपाट नशीब फुल्लं बघा. जा आपल्या नवऱ्याला हे माल पाणी दाखवा आणि त्यांना म्हणाव याला म्हणतात बिझनेस. माझं लग बघा. किती पैसे, 100, 200, 300, 400, 500, 600, 700, 800, 900, किती पैसे नोट आहेत त्या. हो तो टग्या देऊन गेलेला दिसतोय पैसे. या बायका एवढे पैसे मिळत आहेत, त्यांचा मामा धंदा तरी काय आहे. चौकशी केली पाहिजे. हो कमाल आहे. हो म्हणजे काय कठीण दिसतय काहीतरी. विचार तुम्ही काय 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 420 सहाला. हो माझ्या बायकोला पैसे देऊन गेलं. 3 पोरांची आई झाली तरी टकटकीत दिसते ना. छान छान काय, पैसे घेऊन घात येऊ दिला तिला. असा झाप विचारतो, असा झाप विचारतो, असा झाप. कुठे गेली ही? आता बाहेर गेले काम. लकडी शिवाय मकडी म्हणायची नाही. धंदा खोललाय म्हणते. आम्ही ऑफिस मध्ये 10-10 तास घासून घासून 4 आणे सुद्धा इन्क्रीमेंट कधी आम्हाला मिळाल नाही. आणि हिला काय बघून तो एवढा पैसा देतोय कोणा ठाऊक. आता येऊ दे तर खरी. पाहिलेत पैसे? हो ते आमच्या नशिबात कुठले. हा तुम्ही इथं? इथं अहो, दिस इज माय रूम. हा म्हणजे चुकून मी तुमच्या रूमात शिरले की काय? कोळा काकडीच्या अंगाच्या आणि दुधी भोपळ्याच्या बांध्याची आणि मी काय पालेभाजीच्या रंगाची आहे. हा काय घोटाळा आहे. अगं बाई, म्हणजे पैशाच्या नादात चुकून मी तुमच्याच खोलीत आले वाटतं. आमचं हे तेवढा चान्स बघत असता दुसऱ्याच्या टोपलीतला आपल्या टोपलीत कधी पडेल ते. मेले भाजीवाले ते भाजीवाले. हो काकडी आणि थोडकी एकत्र आली की असा घोटाळा व्हायचा. पण तुम्ही धंदा तरी कसा सुरू केलाय? काय म्हणाला? अगं तू अशिक्षित पोळ्या लाटणारी बाई, काय म्हणून त्यान तुला एवढे पैसे दिले? आता एवढाच नाही तर असा पैसा मला रोज मिळणार आहे. ज्या नवऱ्याच्या नावानं कुंकू लावतेस त्याच्या नावाचा काही विचार कर. काय म्हणून पैसे घेतलेस? आमचा धंदा आहे. हो धंदा? अरे वा, सहन करतो तर जास्त डोक्यावर बसताय. त्याला आम्हाला लग्नाची बायको असून दारा लावून बसायला बंदी. हा गदडा 3-3 बायकांना घेऊन दारा लावून बसतोय. कसले धंदे चालले? तोंड बंद करा तुमचं आधी. तुमची नवऱ्याची दादागिरी माझ्याजवळ चालायची नाही. 2 मिनिटात उतरून टाकीन ती मी. पण शालन, त्या गुंडांच्या भूल थापाला तुम्ही बायका पसताय. राडा करू नका मध्ये मध्ये. भंकस कुठचे? राडा भंकस? वा, बंड्यानं संस्कृत शब्दही शिकवले वाटतं तुम्हाला. शालन, मी तुझा नवरा आहे म्हणून तुला सावध करणं माझं कर्तव्य आहे. किचाट मिली पुन्हा तेच. अहो, इतक्या वर्षातल्या संसारात तुमची अक्कल मला समजली नसेल असं वाटतंय तुम्हाला. तुम्हा नवऱ्यांपेक्षा आम्ही बायका खूप हुशार. एका दिवसातली आमची कमाई बघा केवढी आहे. आणि तुम्ही जन्मभर त्या मस्तिकाच्या दुकानात बसून काय नर्मदेतले गोटे कमवून आणले ते समजले मी. अगं, पण ते गोटे होते म्हणून आपला संसार झाला. पण या पैशामुळं एक दिवशी तुम्हाला जमाल गोटा मिळणार. ते आमचं आम्ही निस्तरू. तुम्हा नवरे लोकांची अक्कल नको आहे मला. सगळे नवरे कोडगे आणि गाढव. बायकोला जरा पैसा मिळायला लागला की आलेस लगेच मस्का मारायला. अगं, या पैशाच्या नादानं तू पुरीच्या जन्माचं वाटोळ करते. म्हणीस नाही येईल लवकर. मालकीण बाई, तुम्ही तुम्ही का पाणी काढायला आला इथं? मग काय करणार, आम्हाला आंघोळीला पाणी नको. नोकर ठेवलं तर पोल्ट्रीच्या कामासाठी.
आमचं काम आम्हालाच करायला पाहिजे बाबा. काय बोलताय तुम्ही, तुमच्यासारख्या माणसानंच काम करायची आणि आम्ही काय नुसतं तुमच्याकडे डोळा लावून बसायचं? नाही म्हटलं तुम्ही काम करायची आणि आम्ही नुसतं बसायचं. द्या इकडे द्या, तुमचं पाणी काढून देतो. देतो काढून, मला एक कच्चा अन्नच हवा. आज एक दिवस तुम्ही मला पाणी भरून देणार, पण उद्या तुम्ही तुमच्या आईला भेटायला गेल्यावर माझं काम मलाच करायला हवं. आईला भेटाय? आई हा, एकुलता एक मुलगा म्हटल्यावर आई चोर लागते मुलाला. नाही तुम्ही शिकलेली माणसं काय बोलताय, आमा अडाण्याला काय करणार आहे. तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडून जाऊ रंग महाल. काय हो, तुमचं शिक्षण नाही ठीक आहे, पण तुमची तब्येत अगदी तालमीत कमवल्यासारखी आहे. हा, तुम्ही जर 4-2 कुस्त्यांची कामं मिळवली असतील तर पैशा बरोबर कितीही मिळाली असती. पण तुम्ही आपल्या पोल्ट्रीत काय राहिलाय साध्या घरकामासाठी? मालकीन बाई, तुम्ही लय घाबरलेलं दिसताय. या बंड्यानं आपल्या बायकांच्यावर चांगलीच मोहिनी घातलेली दिसते. हो, या बायका आपल्याला गाढव समजतात पण या स्वतःच गाढविणी आहेत. अगदी बरोबर, या पैशाला भोलल्या पण एक दिवस हा बंड्या त्यांना खड्ड्यात घालणार आहे. हो, काल आमच्या बायकोनं थप्प्याच्या थप्प्या घरात आणल्या पैशाच्या. काय म्हणतात? अहो, असा पैसा त्यांना रोज मिळणार आहे म्हणे. कमाल आहे, यांनी नोटा साहेबाचा छापखाना काढला काय. अहो, पापड लोणची करून रोजी 5 रुपये मिळवण्याची लायकी यांची. यांना हा बंडा एवढे पैसे देतो म्हणजे यांचा धंदा तरी काय आहे? कळत नाही मामा, याचं मूळ शोधून काढलं पाहिजे. हो, नाही तर हा बंड्या पसारवायचा आणि हातकडे आपल्या हातात पडायच्या. हो, काय कचरा पट्टी माणूस आहे. ए भाई, जरा देख कचरा उडव ना. माफ करा साहेब, माफ करा, पण काय मगापासून मी तुमचं बोलणं ऐकत होतो. चांगला मराठी बोलतोय हा. हो ना, हो ना साहेब. मी सुद्धा नवऱ्याच्या मुठीत बायको असावी अशा मताचा आहे. आम्हाला तेच वाटतं, पण आमच्या मुठी लहान पडतात, बायका या मोठे पडतात. हो ना साहेब, तुम्ही तो जावयाची जात सिनेमा बघितला होता काय? नाही. अरे त्याच्यात काय बायकोला मुठीत ठेवली आहे. मी नाही हो त्या सर्जे रावानं. साहेब चिंता करू नका, तुम्ही नाही बघितलं ना, मी सांगतो तुम्हाला आयडिया. पण काय मला थोडं काम आहे. आपण मीटिंग नंतर ठेवूया काय? हो, जरूर घेऊ, जरूर. तुमच्या वायका लागतील बॉम्बला, मी काम करून येतो. हा, आलो आलो बेटा, बरा जोडीदार भेटला. पगारी आहे, आपण बिन पगारी. घेरी मिरची कशी जायला चंद्रा? इकडे इकडे. तो तोताराम आणि आम्ही तुझ्यासाठी एवढे पैसे हातात घेऊन बसलो ते तोताराम होय. हीच किंमत केली का आमची? बरं ते जाऊ दे, हे मालपाणी तर घेशील. नका साहेब, मला तुमचे पैसे बी नग आणि ती बिलामत बी नग. अहो, त्या दिवशी पोलीस स्टेशनात मला पकडून नेलं नव्हतं का? तर मला बघून तो साहेब म्हणतो कसा, हवालदार या बाईला आत घ्या. कोण म्हणावा असं? तो ढापड्या फौजदार जायला बाईला आत घ्या म्हणतो काय? तर म्हणे गावात तुझं नाच गाणं चालू असताना 3 चोऱ्या झाल्या आणि तो ढापड्या फौजदार काही ठेकडं फोडीत बसला होता. बघा की जायला
वरून त्याला असं जाम बूच मारून ठेवतो की पुन्हा तुला पोलीस स्टेशनवर बोलावलं तर नाव बदलून देईन माझं। हे पैसे अहो नगव साहेब, अब्रुपरी अब्रू जाईल गरीबाची, आणि माझा चालता फड बंद पडला तर माझं साजिंद उपाशी मरतेल। पंड्या म्हणतात मला चंद्रा, ठीक आहे आज तुझं नाच गाणं नको करू, आज भजनाची पार्टी बसवतो भजनाला। बोला पुंडलिका वरदे भक्तीचा तांडला, बारे सांडला तांडला भावभक्तीचा तांडला, अरे कोंडला कोंडला देव देवळी कोंडला, अरे कोंडला कोंडला देव देवळी केला उभा हा संसार, भांडाराचे दार तुझ्या हाती, नरा दिले कर करणी देवाची, माया जोडण्याची भक्ती ठेवी, माया जोडण्याची भक्ती ठेवी, अरे कोंडला कोंडला देव देवळी कोंडला, अरे कोंडला कोंडला देव देवळी कोंडला। विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल जय हरि विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, उजेड अंधार देवाच हे रूप, त्याचे मनी पाप हे बुनये, विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल जय हरि विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, कोंडल हे पाणी वाट द्या मोकळी, विश्वाचा तुमाळी कोई भक्ता, विश्वाचा तुमाळी कोई भक्ता, अरे कोंडला कोंडला देव देवळी कोंडला, अरे कोंडला कोंडला देव देवळी कोंडला। गरीब श्रीमंत त्याची तुला खंत, गरीबाचा संत भक्त तोच, सेवा धर्म सारा करावा मुकाट, मागे कटकट ठेवू नये, मागे कटकट ठेवू नये, अरे कोंडला कोंडला देव देवळी कोंडला, अरे कोंडला कोंडला देव देवळी कोंडला, अरे सांडला सांडला भावभक्तीचा तांडला, बारे सांडला सांडला भावभक्तीचा तांडला, अरे कोंडला कोंडला देव देवळी कोंडला, अरे कोंडला कोंडला देव देवळी।
विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 जय हरि मी ढापळे पोतदार बोलतोय. बोला. हा हा कोंडापाडा गावातला चोरीचं कळलं? किती 80 तोळे सोनं चोरीला गेलं, 3 घरातलं मिळून. इथं लोकांना रेशन मिळेला खायला आणि यांनी एवढं सोनं आणलं कुठून जमा करायला? अंटर पाठ फोडली पाहिजे एकेकांची, रेमटवलं पाहिजे साल्याना. तुमची धुलाई होईल तेव्हा बोलाल. ढापळे पोतदार म्हणतात मला, एकेकाला रांग केला लागेल. नमस्कार. कुठल्या देवाला पकडून आणलंय? अरे काय पोलीस स्टेशन आहे का संगीत शाळा आहे? अहो साहेब, गोंदापाडा गावात चोऱ्या झाल्या ना, तिथे याचं भजन चाललं होतं. भजन करता काय तुम्ही? देवा देवा काय खायला हात धाडील देवा समजेल. अटक करू नकोस. 80 तोळे सोनं धरून कुठे लपून ठेवलं तेवढं सांग. देवा हा मी कलावंत मंडळी. हवालदार याला हात घ्या. तबल्यावर दोन सणसणीत थापा पडल्याशिवाय बोलता होणार नाही. अरे बापरे, हे साले भजन करतात आणि पोलिसांची झोप खराब करतात. तुझ्या अंगातला देव बाहेर करतो आज. साले हो, रेमटा रेमटी केल्याशिवाय तोटे हाती लागणार नाहीत. हवालदार तबला हात घेऊन फोडा. फोडा? हो, कारण की सोन्याच्या चोरट्याचे पण हात दडवले असतील. नाही साले हो, तुमचा काही भरोसा नाही. आमच्या हाती दोनदा चोऱ्या झाल्या, पोलिसांचं नाक जात आहे. तुम्ही बघताय काय? येऊन जायला. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय खबर आणली सर? खबर अतिशय चांगली आहे सर. बरेच धागे दोरे हातात आलेले आहेत. आता फक्त तुम्हाला तुमची ती रेमटा रेमटवी करायची आहे. गुड, व्हेरी गुड. एवढ्या समध्या नोटा मालकीन बाई, या समध्या खऱ्या आहेत का खोट्या आहेत? नाथ्या तस नाही थोरल्या मालकीन बाई. अहो धाकल्या मालकीन बाईंचा जीव वाचिवला तवा एवढीशी नोट काढून दिली सा आणि आता इथं एवढ्या. तू इथं कशाला आलास आधी? हा हा त्याच काय मालकीन बाई, रजा पाहिजे होती. नाही म्हणलं आईला भेटून येतो आमच्या. रजा? ओ म्हणजे हॉलिडे. होले होले. मालकाच नाही विचारलं, ते म्हणले मालकीन बाईला विचारून जा, गाव जवळच आहे. शिप्रा तवा सायकल मारतो आणि सांच्या परत परत येतो. जाऊ पण थांब, हे बघा घाई करू नको, सगळं काम आवर आणि मग जा. समजा काम करून जाणार. तुझी माझी जोडी जमली रे, आता तुझी पाळी मीच देतो टाळी. मी आलो आलो. खैबर खिंड इकडे कुठं टपकली? मेलो. नाही माझं तुमच्याकडे ध्यान होत. अरे वाह, काय विशेष? नाही म्हणजे समाधान लॉन्ड्री का? कपडे? नाही नाही जी, ते थोरल्या मालकीन बाई, तुमचा जीव वाचवल्याबद्दल त्यांनी मला बक्षिशी दिली होती की नाही ते आत्म शिवलंय. कसा दिसतोय मी? छान दिसतोय. बरं झालं मी तुम्ही आलात. ते का हो? मी रस्ता चुकलोय ना. मरायला आला होता कशाला इथं? काय म्हणाला? नाही काय नाही, तसं नाही म्हणलं मी. मी म्हणलं काय कि तो मुळात तुम्ही आला कशाला? जीव जायचा धोका असतो का काय? अहो दिवसा ढावळ्या इथं वाघळ शिव फिरत्यात. काय करू? मला तुमच्या सायकलवर बसवता का?
सायकलीवर सायकलीवर बाशात आता तुम्ही म्हणणार मी नाही म्हणणार कोण बशिवली असती पण काय माहिती आहे काय मारतो म्हणला तर त्याला विरेक नाही वाजवतो म्हणला तर त्याला घंटी नाही आणि एवढा सगळा करून बसलो आणि जाऊन पुढे दानचे नादळलो कसं खाली पडू याला काय नाही चालेल चालेल मला घरापर्यंत पोहोचवाल की नाही मालकीन बाई मी आपल्या ते पोल्ट्रीच्या फार्मावर नाही चाललो मी ते मामाच्या गावाला चाललो आईला भेटायला आमच्या आईला भेटायला मग जाऊया आपण कुठं आईला भेटायला मला गरीबाच्या झोपडीत जायला फार आवडत छटणी ते गरीबा परत गरीब आहे तिकडे कुठं जाता तुम्ही का नाही आणि मला तुझं काही काम पण नाहीये मी येणारच आईला ही पिडात झाली म्हणायची काय ही सायकल म्हणजे पिडात झाली म्हणायची त्याच काय माहिती आहे काय ही सायकल डबल शीट घेते का कुरकुर करते कोणास ठाऊक घेते घेते मग बसा चला जोडी न जाऊ या चंद्रा होडी आली या बंदरा चला जोडी न जाऊ या चंद्रा होडी आली या मार्किन बाई आमची मामी सुद्धा नाही सुधारणा शिखरणच खायला घालती काय फसक्लास तुमच्या मामाचा वाडा एकदम छोले जंग आहे मामा 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 होता मामाच नाही वाडा हो मामा आमचा रखवालदार आहे माझ्या बाच्या तू आलास होय मामा 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 काय सायकलीला हे पॅसेंजर कुठं उचललं पॅसेंजर नाही काय आमच्या धाकल्या मालकीन बाई असं होय राम 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 जनावर असली काढ बांधला काही जनावर आहे का आमच्या मालकी मामा इथं रखलेला आहे ना एवढ्या मोठ्या इस्टेटीत जाऊया जमीन जोमला शेती वाडी सांभाळायची म्हणजे राखण करायला पाहिजे राखण करायला पाहिजे आता समज याच्याच गळ्यात मारणार आहे बघा राखण करा पिराजी पिराजी हे पिराजी या मामाळीच दूध पिळून छान पाहुणी असली मामाळी याच्या म्हशीचं नाव आहे ह्या मामाळी ऐकलं का नाता आलाय नाता चला चला की मालकीन बाई चला नाता तू आलास आलास बाबा आता तुझ्या आईचा जीव भांड्यात पडला बघ काय रे नाता बरोबर कुणाला आणलंस ह्या याच्या मालकीन बाई आई आणि मालकीन बाई ही आमची आई बर का म्हणजे मदा आणि ही आमची मामी म्हणजे मामाज मिशेष नाही म्हणजे इशेष काही नाही आमच्या मालकीन बाई शिकल्यात इंग्रजी तेव्हा त्यांना समजल अशा भाषेत मला बोलावं लागतं चाकर माणूस ए आई असं काय करते तू मी आणि मालकीन बाई इथं बाहेरच थांबतो की मग कसं भाई माणसं आत गडी माणसं भाई जागा बाई माझ पण परंतु कारण नसताना मामा गेली अरे तू कुठं चाललास तू बाई शीतल तुला बघून तुझ्या आईला लई आनंद झाला बघ मला पण झाला एवढा थोबडा तिला दाखवून येतो शिवाय एक महत्वाचा अरे काय राहिलं नाही राहिलं तू बाई शीतल बसतो आधी आराम करा मग न्यारी करा मग तुझ्या मालकीन बाईसनी आपला गाव धावून आण मालकीन बाई तुमच्या घरचं सगळं पोल मला कळलंय म्हणजे आमच्या घरात लागले ते मधमाशाचं पोळ समजलं तुम्हाला मधाचं पोळ नव्हे जुळ्या भावाचं तुम्ही जुळे भाऊ अजिबात नाही आईचे एकुलते एक चिरंजीव आहात त्यातून दिवते अडाणी अशिक्षित तर मुळीच नाही ग्रॅज्युएट आहात आणि सर्वात महत्वाची आणि तिसरी गोष्ट म्हणजे हा सांगा सांगा आता एवढं सगळं सांगितलं हे भी सांगून टाका सांगू बघा सांगू सध्या तुम्ही दोन नोकऱ्या करताय एक आमच्याकडे दुसरी पोलिसात काय मिस्टर नाथ क्या है बाप तुमच्या बरोबर तुमच्या गावाला येऊन तुमचा सगळा पोल मी बरोबर बाहेर काढला की नाही
मिस माधुरी, आपण हे सगळं शोधून काढलं. मला एक सांगा, आमचं आपल्यावर प्रेम आहे हे कधी समजलं का? चालते लाडाची कोंबडी कशी तुरु तुरु, चालते माझी लाडाची कोंबडी. माझ्या कोंबडीच पाहून रुपड ग तुझ कोंबड झालं येड. बापरे हलई दिसान आला या मोका, माझ्या खालचा चुकतो या ठोका. मला इथंच वाटतो या धोकार, लोण्यावरी हा टपला या खोका. मला इथंच वाटतो या धोकार, लोण्यावरी हा टपला या खोका. खुसू या गवतात रंग फिरतीच्या रंगात, घुसूया गवतात रंग फिरतीच्या रंगात. पाडाणी तू अन अल्लड मी नप भलतात असलाय कांत, अरे अडाणी तू अन अल्लड मी नप भलतात असलाय कांत. काल तुझं तसं पान पडलं घडू नये ते समजत घडलं, काल तुझं तसं पान पडलं घडू नये ते समजत घडलं. तुझ्या वरी मन माझं दडलं, तुझ्या वाचून सारं चढलं. तुझ्या वरी मन माझं दडलं, तुझ्या वाचून सारं चढलं. गराऊया गोडीन राग महिनेच्या जोडीन, गोडीन राग महिनेच्या जोडीन. राहीन तुझ्या घरच्यात सात दिन इथंच सोडून, मी राहीन तुझ्या घरच्यात सात दिन इथंच सोडून. खास तुझ्यासाठी बनवून घेतलंय. थँक्यू हो पंड्या, केवढा जीव आहे रे तुझा माझ्यावर. खरंच
बंड्याच केवढं प्रेम आहे तुझ्यावर. हो ना ग मम्मा. ए बंड्या, तुझ्या त्या धंद्यात मला सुद्धा पार्टनर करून घे ना. ओके ओके. मामा हे माल कुठे घेऊन जातात बघायचं आणि परत यायचं. अरे तू काय बी काळजी करू नकस, मी बरोबर काम करतो. जा तू, मी इकडचं बघून घेतो. छान झालं की नाही काम? एकदम छान काम आहे. नमस्कार नमस्कार नमस्कार. सर, हे त्या हळदी कुंकू वाल्या बायकांचे नवरे. हो हो, आम्ही नवरे, आम्ही नवरे. हवालदार बघतोस काय? नाथ घे आपले फौजदार म्हणतात मला. आता तोंड उघडतील थाळ्यांची. साहेब ऐकून तरी घ्या, ही आपली माणसं आहेत हे सगळे. इथं तक्रार नोंदवायला आले. आम्ही तक्रार नोंदवायला आले. मुली तू रंगावर किती गोरी असलीस तर तुझा नवरा नुसता रंगावर दिसणार आहे तर आडनाव दिसणे काळे असणार. अहो ज्योतिष महाराज, तुम्ही माझा हात बघताय का माझं तोंड बघताय? मुली हात बघून हार सांगतो, तोंड बघून तुझ्या नजरेची चाल सांगतो. म्हणजे? म्हणजे तू आम्हाला ओळखलेस. बेळगावच्या मोहनराव पिळारीने आम्हाला पाठवलेला आहे. साहेब तुम्ही? होय, तो बंड्या कदाचित तुमच्याकडे बसला असेल म्हणून सोंग घेऊन मी आलोय. चंद्राबाई, माझ तुमच्याकडे काम आहे, कराल? काम आहे? तुमच्या उपकाराचा भार आहे डोक्यावर माझ्या, सांगून तर बघा. चंद्राबाई, ह्यावेळी पोलिसांच्या वतीनं बंड्या सांगेल त्या गावात तुमचं नाच गाणं झालं पाहिजे. Thank you.
सफाई है कि नहीं? ये क्या हो गया यार? अरे बंदा, अरे काय रे बोले, अरे खरे की नाटकले नाटकले अंबा तुमसे हे नाटक पहिल्यांदा बाहेर काढतो. हा चला ढापळे फोंदरांच्या उत्मार मी तुम्हाला पकडलंय. फोंदराव ढापळे मला सकट सापडलात मला तुम्ही आता मला प्रमोशन मिळेल. हॅलो ढापळे फोंदर बोलतोय. हो सापडले सगळे सापडले. तो कुप्रसिद्ध भामटा बंड्या आमच्या हातात आलाय पुराव्या सकट. त्याच्या त्या चॅप्टर हळदी कुंकू आल्या बंग्या बायकांना आम्ही केल्या. आता पाडू त्यांना बाराच्या भावात 3 वर्ष खडी फोडायला. बंड्याने आमचा घात केला होता. आम्ही तशा चांगल्या म्हणले साहेब हे डॅम्बीस बायकांच्या जोरा ढापरलो. हो आता यांच्या काय पाट्या बांधतो. आणि यांची संबंध गावातून धिंड काढतो. आपले पोदार म्हणतात मला. आमच्यावर दया करा. आणखी आमची बी आबरू करून गावभर धिंड काढू नका. त्या मेल्या बंड्याने आम्हाला फसवलं. हलिदा खाताना गोड वाटलं का? काय म्हणे मोटुमल मोटुमल करची मिठाई खायच्या असल तुपातली. हे तर पचायला किती जड आहे. यात हवा खायला गेल्यावर कळेल. विवाहित मंडळवाल्या बायकांना तुम्ही आपल्या नवऱ्यांचे घर संसार सांभाळायचे सोडून बाहेरची हळदी कुंकू करता. सरकारच्या पैशाने पोल्ट्री काढून स्मगलिंग करता. माल कुठे दडून ठेवला. तिघे बायकांना हात घ्या. साहेब आम्ही घरंदाज घरच्या बायका होतो. तो मेला काढतून घ्या बंड्या. साहेब आमच्या यजमानाला तरी बोलवून घ्या. आता नवरे आठवले काय तुम्हाला? हवालदार या तिघींचे नवरे बाहेर बसलेत. त्यांना हात बोलवून घ्या. आता हजामत सुरू होईल. अंडी घाला अंडी सोन्याची सरकारी खुराड मिळाले. बसा आता घरवरे या. कुठे आहेत त्या बायका? कसे अगदी देवासारखे आलात. यांनी यांनी आम्हाला पकडलं. पकडणारच. नवरे सगळे गाढ. नाही बायका तेवढ्या शहाण्या. आमची अक्कल तुम्हाला नको आहे. त्या अंडीवाल्याची अक्कल पाहिजे. आमचा आम्ही निस्तरू. आता निस्तर साहेब यांना किती वर्ष सजा होईल सांगा. मगली फसवणूक सरकारला फसवणं याकरता कमीत कमी 3 वर्ष आणि जास्तीत जास्त 7 वर्ष सक्त मजुरी. त्याच वेळेला मी तुमचं ऐकलं असत तर किती किती बरं झालं असत. तो मेला पंड्या सावचूतपणे घरात आला आणि म्हणाला सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबड्या आपण पाळूया. त्यातलं आम्हाला काही खाऊ घरात आला. आणि मावशे 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 म्हणून मेल्याने केसाने गळा कापला. भाई असे गुन्हेगार समाजात उधळ माथ्यानं वावरतात आणि घोळ्या बापड्या बायकांना फसवतात. याच कारण एकच, बायका स्वतःला अतिशहाण्या समजतात आणि नवऱ्याला कमी लेखतात म्हणून त्या फसतात. पुन्हा नाही हो असं करणार. तुम्हाला विचारल्याशिवाय तुमचा सल्ला घेतल्याशिवाय आम्ही आयुष्यात काही करणार नाही. आम्हाला अक्कल कुठे आहे? अक्कल काय ती परमेश्वरांनी फक्त तुम्हालाच दिले. वा नवऱ्यांचे आभार माना. तुमच्या या शहाण्या नवऱ्यांनी वेळेत येऊन आमच्याकडे तक्रार नोंदवली होती. एक भामटा पैशाचा आम्ही दाखवून तुम्हाला बनवतोय. त्यानं तुम्हाला दिलेले पैसे आणि दागिने यांनी आमच्याकडे आणून जमा केले होते. भायानो यांनी जर हे केलं नसतं तर तुमच्या मनात कायद्याच्या कताड्या सापडल्या असत्या. गुन्हेगाराचे भागीदार म्हणून तुमचे 3-13 आणि 9-18 वाजले असते. आता काय चला पाय धरा आपल्या नवऱ्याचे आणि म्हणा चुकलो. चला अहो मला माफ कराव. मला क्षमा करायला. आमच्या गाढवपणामुळे आम्ही चुकलो पण तुमच्या शहाणपणामुळे आम्ही वाचलो. क्षमा करा मला. केली. गुड मॉर्निंग सर. हा तू आणि इथं
तुम्ही म्हणा पोलिसापैकी आहेत ते. पोलीस तुम्ही कसे इथं? केशवनाथ तुम्ही फार मोठी कामगिरी बजावली. मी तुमची शिफारस वर केलीच आहे. शिवाय तुम्ही ग्रॅज्युएट असं आम्हाला कळलंय. तुम्हाला लवकरच प्रमोशन मिळणार आहे. कॉंग्रॅच्युलेशन. चंद्राबाई तुम्ही सुद्धा आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल मी तुमचाही फार आभारी आहे. आमचा वशिला आहे साहेब. तुमचे आमच्यावर खूप उपकार झाले. हो ना. आता समजेने आमच्या वाड्यावर चलायचं. हा हे का? हे माझं काम. म्हणजे? तुमचा तो बंड्या हलकट त्यानं हिला पळवून नेण्याचा घाट घातला होता आगोबाई. म्हणून हिला इथं मी आणून ठेवली. एकदा आमच्यात चूक झाली पुन्हा कोण करते नाही का? हो ना. हिनं सारं सांगितलंय मला. ही आता सून होणार आहे माझी. खरंच की काय? तुझी निवड लय झाक झाली बघ. परी एक सांगतो, संसार व्यस्त करायचा असेल तर आमचं आई. तुझ्या आईवानी आपल्या नवऱ्याला गाढाव समजायचा नाही. काय बोलत मामा? आता एकदा अद्दल घडली आता कशाला म्हणू आम्ही तुम्हाला गाढव नाही का? हो ना. मोठ्या संकटातून सुटलो. आता आज रात्री आंबाड्याची भाजी भाकरी करा आणि सुखाला संसार करा. आपल्याला होणाऱ्या चौथ्या बाळाचा पायगुण खरंच चांगला आहे. त्याच्या पायगुण्यानेच डोळे उघडलेत माझे. मामासाहेब या बायकांच्या गाढवपणामुळे केवढा गोंधळ झाला होता. शेवटी त्यांना कळलं नवरे सगळे शाणे आपण मात्र गाढव.